आज या व्हिडिओ मध्ये आपण प्रायोरिटी म्हणजे काय ते पाहणार आहोत. प्रायोरिटी हा चॅप्टर पूर्णपणे स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय हे समजून घेऊया. तर डेफिनेशन काय आहे, व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर, पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर, इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. त्यालाच संपर्क म्हणतो प्रायोरिटी. म्हणजे काय हो, पॉसिबिलिटी आहे एखाद्या इव्हेंटसाठी आपण पॉसिबिलिटी सांगतो. म्हणजे काय, एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये अंपायर कॉइन टॉस करतो आणि त्याची पॉसिबिलिटी सांगतो की त्या हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. मग ती पॉसिबिलिटी आहे ती नंबरमध्ये इंडिकेट करण्यासाठी आपण प्रायोरिटी हा कन्सेप्ट वापरणार आहोत. मग प्रायोरिटी काय सांगते, व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर इट इज कॉल्ड प्रायोरिटी. ती जी नंबरमध्ये दाखवण्याची जी पॉसिबिलिटी, जी नंबरमध्ये आपण पॉसिबिलिटी दाखवतो त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. मग जो नंबर आहे तो कसा मिळू शकतो आपल्याला, फ्रॅक्शनमध्ये मिळू शकतो किंवा पर्सेंटेजमध्ये मिळू शकतो. फ्रॅक्शनमध्ये मिळतो म्हणजे कसा असेल, 1/2, 2/3, 3/4 अशा पण आपण तो नंबर फ्रॅक्शनमध्ये इंडिकेट करू शकतो. किंवा प्रोबॅबिलिटी कशी असू शकते, 0%, 10%, 20%, 50% अशी कुठेपर्यंत जाऊ शकते, 100% पर्यंत. म्हणजे याला पण काहीतरी लिमिट असणार आहे, याला पण काहीतरी लिमिट असणार आहे. मग ती लिमिट काय असतो, ती रेंज काय असते, तर 0 to 1 ही तुम्ही पॉसिबिलिटी म्हणजे ती प्रोबॅबिलिटी इंडिकेट करू शकता, दाखवू शकता. मग जास्ती असं काय शकते, 1 असू शकते, कमीत कमी काय शकते, 0 शकते. पण प्रोबॅबिलिटी कधी निगेटिव्ह असत नाही. प्रोबॅबिलिटी कधी 1.2 किंवा 1 मोठी 1.5 अशी असू शकत नाही. मग आपल्याला एक्झाममध्ये प्रोबॅबिलिटी 5.2 देतात, ती प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 2.5 येते आणि आपल्याला सांगतात की ही शक्य आहे का नाही. तर ही शक्य आहे का हो, प्रोबॅबिलिटी नाही, कारण तिची व्हॅल्यू किती येते, 2.5, आणि ती 1 मोठी असते. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 to 1 ह्याच फॉर्ममध्ये नेहमी असते. पुढे 0% अँड 100%, पर्सेंटेजमध्ये दाखवायचं कसं असणार आहे, मिनिमम 0% अँड मॅक्झिमम 100%. 101 म्हणजे 101% सुद्धा प्रायोरिटी अशी घेणार नाही आहे, ती जास्तच घेऊ शकते, 100% असू शकते. 0 to 100 ही आपल्याला रेंज असणार आहे प्रायोरिटीची. पुढे प्रायोरिटी जी दाखवायची आहे कशामध्ये, नंबरमध्ये दाखवायची आहे. ते नंबरमध्ये दाखवण्यासाठी आपण फॉर्म्युला एक अभ्यासणार आहोत, स्टडी करणार आहोत. तो फॉर्म्युला इथे मी लिहिलेला आहे, P(a) = (n)(a)(n)(s). मग हा फॉर्म्युला कोडिंगमध्ये दिसतो आपल्याला. म्हणजे इथं पी एक सिम्बॉल आहे, ए आहे, एस आहे, एन आहे. मग हे सिम्बॉल काय इंडिकेट करतात, तर पी म्हणजे प्रायोरिटी, ए म्हणजे इव्हेंट. कसला इव्हेंट हो, इव्हेंट म्हणजे आपण रँडम एक्सपेरिमेंट करणार आहोत. त्या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये छोटे छोटे आपण सबसेट घेऊन त्याचे इव्हेंट बाहेर काढणार आहोत. ते इव्हेंट्स दाखवण्यासाठी काय ते लेटर वापरतो, ते लेटर म्हणजेच काय असणार आहे, ABCD असे लेटर आपण इथं कॅपिटल वापरणार आहोत, ते लेटर म्हणजे इव्हेंट. N(a) म्हणजे काय, त्या इव्हेंटमधले आपल्याला सॅम्पल पॉईंट मोजायचे आहेत आणि ते नंबर जे मोजलेले आहे त्याला N(a) म्हणजे ए मध्ये जे इव्हेंटचे जे सॅम्पल पॉईंट असणार आहे ते N इंडिकेट करतात. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए. यस म्हणजे काय, जो इव्हेंट आपण घेतला तो कशातून घेतला, सॅम्पल स्पेसमधून घेतला. मग रँडम एक्सपेरिमेंटला जो टोटल जे सुरुवातीला आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो, म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम जे मिळतात, त्या ऑल पॉसिबल आउटकमचा जो असतो त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. आणि त्या सॅम्पल स्पेसमधून आपण ते इव्हेंट घेत असतो. मग ह्या सॅम्पल स्पेसमध्ये जे एकूण जे नंबर असतील सॅम्पल पॉईंटचे त्याला N(s)ने इंडिकेट करतो आपण. म्हणजेच आपल्याला काय कळालं, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी, ए म्हणजे एक्सपेक्टेड इव्हेंट, तो ABCD असा कॅपिटल लेटरमध्ये दाखवला जातो. एस म्हणजे सॅम्पल स्पेस, ऑल पॉसिबल आउटकम जे आपण रँडम एक्सपेरिमेंट काढणार आहोत सुरुवातीला तेच काय असणार, सॅम्पल स्पेस असणार आहे. ते मोजलेत आपण तर त्याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट मिळतील. ते इव्हेंटमध्ये जर आपण सॅम्पल्स पॉईंट मोडले तर ते N(a)मध्ये असतील आणि त्या दोघांचा रेशो घेऊन आपण जे काढतो त्याला प्रायोरिटी ऑफ ए म्हणतात. मग प्रायोरिटी ए काढण्यासाठी, प्रायोरिटी ऑफ इव्हेंट एची काढण्यासाठी आपण काय फॉर्म्युला यूज केला, N(a)(n)(s). तर N(a) हा वर असणार आहे, कारण इव्हेंट कसा ठेवायचा, वर ठेवायचा, सॅम्पल स्पेस हा खालीच ठेवायचा. सॅम्पल स्पेस हा मोठा असतो, इव्हेंट हा त्यातला सबसेट असतो. मग हा मोठा इव्हेंट मोठा सॅम्पल स्पेसचा जे सेट असणार आहे तो खाली घ्यायचा, त्याचे पॉईंट मोजायचे सॅम्पल पॉईंट, आणि जे सबसेट असणार आहे त्याचे सॅम्पल पॉईंट मोजायचे, तो इव्हेंट वर ठेवायचा. आणि त्या दोघांचा रेशो घेतला की आपल्याला काय मिळते,
प्रायोरिटी मिळते. मग प्रायोरिटी म्हणजे पुन्हा एकदा काय बघा, व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर. नंबर काय शकतो, फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज. रेंज काय शकते, 0 to 1 किंवा 0% to 100%. आणि तो फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. अशा पद्धतीने आपण प्रायोरिटीची सुरुवात केलेली आहे. आता पुढचा पॉईंट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट, तो आपण या व्हिडिओमध्ये आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट स्टडी करणार आहोत. मग रॅन्डम एक्सपेरिमेंटची डेफिनेशन पाहूया. रॅन्डम एक्सपेरिमेंट इट इज अ ट्रायल इन विच ऑल पॉसिबल आउटकम्स आर नोन इन ॲडव्हान्स. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे असा एक्सपेरिमेंट असणार आहे, असं एक ट्रायल असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला जे आउटकम असणार आहेत ते इन ॲडव्हान्समध्येच माहीत असणार आहेत. मग हे जे आउटकम असतील त्याची जी पॉसिबिलिटी असणार आहे ती सर्वांची इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा कॉईन टॉस केला, तर कॉईन टॉस केल्यानंतर जो येणारा हेड असेल किंवा जो टेल असेल त्या दोघांची जी पॉसिबिलिटी असणार आहे ती इक्वल असणार आहे. त्यानंतर आपण त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये हेड येणार का टेल येणार हे निश्चित किंवा सर्टनपणे सांगू शकत नाही. म्हणून इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच आउटकम अँड नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टनटी. आता जो रॅन्डम एक्सपेरिमेंट असेल त्याच्यामधून आपल्याला काय बाहेर पडणार आहे, तर आउटकम बाहेर पडणार आहे, म्हणजे त्याचा जो रिझल्ट असणार आहे. मग ते आउटकम असणार आहे ते आपल्याला एका सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत, आणि त्या सेटसाठी कर्ली ब्रॅकेट यूज करणार आहोत आणि सिम्बॉल यस यूज करणार आहोत. म्हणजे कर्ली ब्रॅकेट असेल त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आउटकम लिहायचे आणि कॉमा कॉमा टाकून कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा आणि त्याला इंडिकेट करायचं त्यासाठी इंग्लिश अल्फाबेटचा सिम्बॉल आहे यस, कॅपिटल यस, आणि ते कॅपिटल यसच आपण यूज करणार आहोत. पण बुकमध्ये आपल्याला ओमेगा ही सिम्बॉल दिलेला आहे. त्यानंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट दाखवण्यासाठी म्हणजे आपल्याला त्या चॅप्टरमध्ये कोणकोणते रॅन्डम एक्सपेरिमेंट असणार आहेत ते इथं आपण लिहिलेले आहेत. तर त्यामध्ये कॉईन आहे, डाय आहे, प्लेइंग कार्ड्स, नंबर कार्ड्स, एरो डिस्क, कमिटी, बॉक्स पॅक, स्पोर्ट्स आणि अदर एक्झाम्पल थोडीशी वेगळी असणारी आणि ॲक्टिव्हिटी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये हे सगळे रॅन्डम एक्सपेरिमेंट कव्हर करायचे आहेत. स्टडी करून त्या प्रत्येकामध्ये असणारी इव्हेंटची प्रायोरिटी काढायची आहे. तर त्यामध्ये सुरुवात करणार आहोत आपण कॉईनपासून. रॅन्डम एक्सपेरिमेंटमधील पहिला जो एक्सपेरिमेंट आहे कॉईनवर, त्यामधील त्या कॉईनवर एक पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग व्हेन वन कॉईन इज टॉस. कॉईन किती टॉस केलेले आहेत, एक कॉईन टॉस केलेला आहे, आणि एक कॉईन टॉस केल्यानंतर आपल्याला दोन इव्हेंट दिलेले आहेत आणि त्या दोन इव्हेंटची आपल्याला काय काढायची आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग प्रायोरिटी कोणाची काढायची आहे, गेटिंग हेड आणि गेटिंग टेल. हेड मिळण्याची आणि टेल मिळण्याची प्रायोरिटी आपण फाइंड आउट करणार आहोत. मग त्यासाठी सुरुवातीला आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे तो तयार करावा लागेल. मग सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतो, ऑल पॉसिबल आउटकम्स. मग एक कॉईन टॉस केल्यानंतर आपल्याला हेड आणि टेल हे दोनच आउटकम्स मिळतात. मग ते हेडसाठी कॅपिटल एच, टेलसाठी कॅपिटल टी हे जे सिम्बॉल आहेत ते आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये देणार आहोत आणि त्याचा सॅम्पल स्पेस तयार करणार आहोत. मग या सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती सॅम्पल पॉईंट आहेत, दोन आहेत. मग ते एन ऑफ एसमध्ये लिहायचे असतात. मग एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू 2. हे किती आहेत, दोन आहेत. आता त्यांना काय हवं आहे त्यासाठी तो पहिला इव्हेंट आपण वाचूया. इव्हेंट ए, इव्हेंट ए काय सांगतो, गेटिंग हेड. त्यातला फक्त त्यांना काय पाहिजे, हेड पाहिजे. मग आपण इव्हेंट ए मध्ये फक्त काय लिहिणार, हेडचा सिम्बॉल एच लिहिणार, कॅपिटल एच. मग हा एच जो आहे ती किती आहेत एकूण, इव्हेंट ए मध्ये मिळतात एक मिळतो. मग एन ऑफ ए जर एक असेल, वन असेल, तर आपल्याला आता प्रायोरिटी काढायची. मग प्रायोरिटीचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे की प्रायोरिटी आपण जर इव्हेंटची काढत असेल तर त्या इव्हेंटचे सॅम्पल पॉईंट न्युमरेटरमध्ये लिहायचे असतात आणि सॅम्पल स्पेसचे जे सॅम्पल पॉईंट्स असतात ते डिनॉमिनेटरमध्ये लिहायचे असतात. आणि ह्या दोघांचा जो रेशियो घेतो त्यातून आपल्याला काय मिळते, प्रायोरिटी मिळते. मग आपण प्रायोरिटी ऑफ ए काढत असेल तर एचे सॅम्पल पॉईंट किती आहेत, एक आहे. आणि त्यामध्ये आपण हे सॅम्पल स्पेसमधून हा इव्हेंट तयार केलेला आहे. मग सॅम्पल स्पेसमध्ये
एकूण नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहेत, दोन आहेत. मग दोनपैकी एक म्हणजे 1/2 ही काय आहे, प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए ऑफ गेटिंग हेड. सेम त्याच पद्धतीने आपण इव्हेंट बी मध्ये प्रायोरिटी फाइंड आउट करणार आहोत. मग इव्हेंट जो बी आहे त्याच्यामध्ये गेटिंग टेल हे विचारलेलं आहे. गेटिंग टेल मध्ये आपल्याला ह्यामध्ये गेटिंग टेल म्हणजे किती टेल मिळू शकतात, एकच मिळू शकतो. मग इव्हेंट बी मध्ये आपण फक्त एकच टी लिहिणार आहोत. मग ते टी किती आहेत, एक असल्यामुळे आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इव्हेंट बी इज इक्वल टू 1 घेतलेला आहे. मग आता रेशो घेऊया आपण. प्रायोरिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येस. मग एन ऑफ येस मध्ये हे 2 असणार आहे, कारण सॅम्पल स्पेस काय आपला प्रत्येक वेळ बदलणार नाही. पण इव्हेंट मात्र काय आहे, बी ए मध्ये एकच आहे, म्हणजे एन ऑफ बी मध्ये आपल्याला एकच टेल मिळतो, म्हणून आपण एकच लिहिलेलं आहे. मग ए 1/2 आणि इकडे गेटिंग हेडची पण प्रायोरिटी आहे 1/2, म्हणजे 50-50% चान्सेस आहेत हेड आणि टेल मिळण्याची. नसला तरी चालतो. आणि इव्हेंट डी टू गेट नो हेड, हेड नको आहे त्यांना, ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर सुरुवात काय बघा, दोन कॉईन टॉस केलेले आहेत. दोन कॉईन टॉस केल्यानंतर दोन कॉईनसाठी आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करावा लागेल. मग दोन कॉईनसाठी सॅम्पल स्पेस काय होणार आहे, तर बघा, इफ टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली देन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, पहिल्या कॉइनवर जर हेड असेल तर दुसऱ्या कॉइनवर हेड येईल, तर दोन्हीची पॉसिबिलिटी काय असणार आहे, एच एच असेल. ही पहिली, हे पहिला आउटकम आहे. दुसरा आउटकम असेल, दोन्ही कॉइनवर टेल टेल असतील तर त्यामध्ये आपल्याला टी टी हे आपल्याला आउटकम मिळणार आहे. आणि पहिल्या कॉइनवर हेड, दुसऱ्या कॉइनवर टेल असेल, किंवा दुसऱ्या कॉइनवर हेड आणि पहिल्या कॉइनवर टेल, अशा पद्धतीने आपल्याला हे 4 आउटकम भेटतील. आणि आपला सॅम्पल स्पेस जो तयार होणार आहे त्याच्यामध्ये जे सॅम्पल पॉईंट आहेत ते 1, 2, 3, 4 आहेत. म्हणून नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 4. अशा पद्धतीने आपण सॅम्पल स्पेस आधी तयार करणार आहोत. मग आता हा एक्सपेरिमेंट जो केलेला आहे आपण टू पॉईंट टॉस करून, त्याचा सॅम्पल स्पेस जो आहे तो आपण तयार झाल्यानंतर आता आपल्याला इव्हेंट बघायचे आहेत. आता सुरुवातीला जो क्वेश्चन विचारला होता त्यांनी, राईट द सॅम्पल स्पेस येस, आपण सॅम्पल स्पेस येस लिहिलेलं आहे, नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट एन ऑफ येस जे म्हणून लिहिलेले आहेत. आता पुढचा वाचा क्वेश्चन, राईट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द सेट फॉर्म. इव्हेंट आपल्याला सेटच्या फॉर्मला लिहायचे आहेत. राईट द नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट इन इच इव्हेंट, आणि त्यामध्ये सॅम्पल पॉईंट मोजायचे आहेत. पण प्रायोरिटी काढायसाठी विचारलेलं नाही, तरी पण आपण काय केलेलं आहे, प्रायोरिटी काय येते ही पुढे बॉक्समध्ये लिहिलेली आहे. मग पहिला आहे इव्हेंट ए ॲट लिस्ट वन टेल, कमीत कमी एक टेल पाहिजे, जास्तीस कितीही चालतील. मग ए हा इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये कमीत कमी एक टेल पाहिजे. मग कमीत कमी टेल कुठे आहे, 1, 2, 3, म्हणजे हे 3 आपले काय असतील, त्यातले सॅम्पल पॉईंट असतील. मग एन ऑफ ए इज इक्वल टू काय मिळेल, 3 मिळेल. मग प्रायोरिटी जर काढायचं असेल तर काय येणार, ए ची प्रायोरिटी काय असणार आहे, टोटल सॅम्पल स्पेसमध्ये किती पॉईंट आहेत, 4, आणि सॅम्पल पॉ इन इव्हेंट एमध्ये सॅम्पल पॉईंट किती आहेत, 3. मग 4/3, म्हणजे 4/4 ही पॉसिबिलिटी आहे. पुढे इव्हेंट बी ओनली वन हेड, इव्हेंट बीमध्ये फक्त त्यांना एकच हेड पाहिजे. मग एक हेड असण्याचे चान्सेस किती आहेत, पॉसिबिलिटी 1 आणि 2. मग ह्या दोनच पॉसिबिलिटी आहेत. मग दोन पॉसिबिलिटी आपण इथं आउटकम म्हणून लिहिलेले आहेत. मग एन ऑफ बी इज इक्वल टू 2, म्हणजे त्यामध्ये इव्हेंट किती आहेत, इव्हेंट बीमध्ये सॅम्पल पॉईंट किती आहेत, 2 आहेत. मग एन ऑफ यस एन ऑफ बी 4/2, म्हणजे 4/2 आहेत, म्हणजे 1/2, 50% प्रायोरिटी येते. पुढे इव्हेंट सी ॲट मोस्ट वन टेल, जास्तीस किती पाहिजे टेल, 1 नसला तरी चालतो, पण जास्तीस एकच घ्या म्हणून सांगितलेलं आहे. ॲट मोस्ट वन टेल, त्याचं मिनिंग काय, ॲट मोस्ट वन टेल म्हणजे जास्तीस एक टेल घ्या, नसला तरी चालतो. मग आपण इथं टेल नाही आहे तरी पण घेणार, कारण त्यांना नसला तरी चालतो, टेल 1 आहे. ॲट मोस्ट वनच टेल पाहिजे, पण 2 टेल नको आहे त्यांना, म्हणून आपण 3च घेतलेले आहेत. मग एन ऑफ सी, इव्हेंट सी मध्ये आपल्याला सॅम्पल पॉईंट 3 मिळाले, मग त्याची प्रायोरिटी काय असणार आहे, एन ऑफ एस आणि हे एन ऑफ सी, एन ऑफ एस आपला 4 आहे प्रत्येक वेळी,
पण एन ऑफ सी मध्ये किती हे आलेले सॅम्पल पॉईंट 3, मग 3/4 ही प्रायोरिटी झाली इव्हेंट सी ची. पुढे इव्हेंट डी, नो हेड, त्यांना हेडच नको आहे. मग हेड नको असेल तर हेड नाही, इथं हेड नाही, इथं हेड नाही, म्हणजे इथं हेड घ्यावा लागेल, इथं नाही, म्हणजे हे हेड आहेत हे घ्यायचे नाहीत आपल्याला. हेड 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 नो हेड, मग हे नो हेडची पॉसिबिलिटी आहे टी टी. मग इव्हेंट डी मध्ये टी टी म्हणजे एन ऑफ डी, डीच्या इव्हेंटमध्ये एकूण सॅम्पल पॉईंट आहे 1, मग प्रायोरिटी ऑफ डी, प्रायोरिटी ऑफ डी काय असणार आहे, एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 1/4, 4 पैकी किती पॉसिबिलिटी आहे ती एकदाच येते. अशा पर्यंत आपण हे एक्झाम्पल कॉइनचं स्टडी केलेलं आहे. एक्झाम्पल्स ऑन डाईस, एक्झाम्पल्स ऑन डाईस. टू डाईस आर रोल, दोन फासे फेकल्यानंतर तयार होणारा रॅन्डम एक्सपेरिमेंट. मग यामध्ये पहिला काय विचारलाय की राईट सॅम्पल स्पेस, त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं आहे. मग इथं सॅम्पल स्पेस बघा काय तयार होणार, की एस इज इक्वल टू 1 1 1 2 1 3 डॉट 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 असं हे असं 1 6 6 पर्यंत होणार आहे तयार. मग हे जो सॅम्पल स्पेस आहे हे कसा तयार करायचा, तर दोन डाईस आपण विचारात घेणार आहोत. तर पहिला डाय, दुसरा डाय, पहिल्या डायवर जो नंबर आहे तो 1 ॲज्युम करत दुसऱ्या डायवर 1 2 3 5 6 असं घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ती सिरीज कशी तयार होईल, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 हा पूर्ण 6 आउटकम इथे लिहायचे. त्यानंतर मग 2 सिरीज तयार करायची. मग पहिल्या डायसवर काय घ्यायचा, 2 घ्यायचा, दुसऱ्या डायवर प्रत्येक वेळी 1 2 3 5 6 असं बदलत जायचं. ओके, मग ही दुसरी सिरीज लिहायची. दुसरी सिरीज लिहिल्यानंतर मग पुन्हा 3 सिरीज, पहिल्या डायवर 3 घ्यायचा, दुसऱ्या डायवर 1 2 3 4 5 6 नंबर घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे 3 सिरीज तयार करणार, मग 4 पण तयार करणार, 5 पण करणार, 6 पण करणार. आता 6 का, कारण डायला एकूण स्पेसेस किती असतात, 6. मग 6 नंबर असू शकतात, 1 2 3 4 5 6. मग 6 पण आपण हे जाणार आहोत, म्हणजे दोन्ही डायवर 6 आणि 6 असे नंबर आल्यानंतर आपण स्टॉप करणार आहोत. ठीक आहे, मग हे टोटल जे सगळे आउटकम आहेत हे किती आहे, टोटल 36 आहेत. एन ऑफ एस सॅम्पल स्पेसमध्ये किती आउटकम आहे, 36. आता हे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एन ऑफ एस हे किती आले, 36. पुढे अल्सो राईट, त्याने काय म्हणले की इव्हेंटचे जे कंडिशन दिलेले त्या इव्हेंटचे आपल्याला इथे सेट तयार करायचे आहेत, सबसेट ते तयार करून पुन्हा त्यात म्हणले आपल्याला सॅम्पल पॉईंट मोजायचे आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन द इव्हेंट अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. मग कंडिशन पहिली काय दिलेली बघा, इव्हेंट ए कंडिशन आहे सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज ए प्राईम नंबर. प्राईम नंबर काय असतो, ज्या नंबरला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशी संख्ये नंबर म्हणजे काय असेल, प्राईम नंबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या प्रत्येक ब्रॅकेटमधल्या नंबरची सम करावी लागेल, आणि ती सम आहे ती 2 3 5 7 11 अशी येते का हे चेक करायला पाहिजे. आणि जर येत असेल तर ह्या ब्रॅकेटमध्ये आपण ती लिहिणार आहोत, येत नसेल ती सोडून दुसरा नंबर येत असेल तर आपण ती इथं घेणार नाही. ओके, अशा पण आपल्याला हा इव्हेंट एचा सेट तयार करायचा आहे. मग त्यासाठी आपण चेक करत जाऊया, प्रत्येक याची ॲडिशन किती आली पाहिजे, 2 3 5 7 अशा पद्धतीने आली पाहिजेत, आणि जास्तीच किती येणार आहे इथं, ॲडिशन 12 येणार आहे, म्हणजे त्याच्या माग अलीकडचा नंबर आहे 11 पर्यंत आपण हे घेणार आहोत. पण पुढचा नंबर आपण इथे काउंट घेणार नाही आहे, पुढचा प्राईम नंबर, कारण इथं ॲडिशन मॅक्झिमम ही 12 आहे, त्यामुळे आपण 11 पर्यंत चेक करणार आहोत. मग पहिले सम बघा, 2 येते, 1 1 2, मग 2 हा आपण घेणार आहोत. दुसरी सम 3 येते, घेणार आहोत. 1 3 4 येते, 4 हा प्राईम नंबर नाही त्यामुळे घेणार नाही. 1 ही किती येते, 5 येते, 5 आहे म्हणजे घेणार. 6 येते, 6 आहे म्हणजे इथं घ्यायची का, नाही, कारण 6 हा प्राईम नंबर नाही. 1 6 ही किती येते सम, 7 येते, 7 हा प्राईम नंबर आहे घ्यायचा. 3 येते, घ्यायचा. 4 नाही. 5 घ्यायचा, 5 घेतलेला आहे. 6 घ्यायचा नाही. 7 घ्यायचा. 8 नाही. 3 1 4 येते, घ्यायचा नाही. 3 4 2 5 येते, आणि सम किती येते, 5 घ्यायचा. 6 नाही. 7 घ्यायचा. 8 नाही. 9 नाही. 4 1 5 घ्यायचा. 6 घ्यायचा नाही. 7 घ्यायचा. 8 नाही. 4 5 7 किती येते, टोटल 9 येते, घ्यायचं नाही.
10 येते नाही घ्यायचा, 6 येते घ्यायचं नाही, 7 येते घ्यायचा, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 6 आणि 5 11, 11 हा घेणार आपण, ठीक आहे, 7 घ्यायचा, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 घ्यायचा, 6 12 येते, 12 हा आपला प्राईम नंबर नाही त्यामुळे ते घेणार नाही आपण. मग असं हा सेट आपण तयार केलेला आहे. मग इव्हेंट ए मध्ये जे किती सॅम्पल पॉईंट आहेत ते काउंट करा, टोटल ते किती आहेत 15, हे काउंट केल्यानंतर आपल्याला किती मिळतात 15. मग तिची प्रायोरिटी विचारलेली नाही, पण आपण प्रायोरिटी काय ते बघून घे. जाता प्रायोरिटी ऑफ ए, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे एकूण किती इव्हेंट मध्ये हे सॅम्पल पॉईंट 15 आणि सॅम्पल स्पेस मध्ये किती आहेत 36, म्हणजे यांचा रेशियो काय येईल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये 5/10. दुसरी कंडिशन काय दिली आहे बघा आपल्याला, दुसरी कंडिशन काय सांगते की सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज ए मल्टिपल ऑफ 5, म्हणजे आपण सम आधी काय बघितली प्राईम नंबर हे पाहिजे, आता सम काय पाहिजे त्यांना मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 भाग जाणाऱ्या संख्या त्यांना पाहिजेत. मग 5 टेबल कसा असणार हो, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 3 15, पण 15 येतच नाही, मॅक्झिमम नंबरची ॲडिशन किती आहे इथं 12 आहे, म्हणजे आपल्याला कोणते दोन नंबर फक्त चेक करायचे आहेत 5 आणि 10. सम किती आले पाहिजे 5 आणि 10, हे काय आहेत 5 मल्टिपल ऑफ 5 नंबर आहेत. मग आपण पुन्हा आणि हे जसं आपण ह्यासाठी बघितलं आपण सम, तसेच आपण 5 आणि 10 साठी बघणार आहोत. मग इथं 5 10 अशी सम येणारे नंबर कुठले उरले आहेत, इथं 5 येत नाही, इथं येत नाही, नाही इथे येते, म्हणजे 1 4 हा पहिला येणार आपल्याला ह्या इव्हेंट बी मध्ये. त्यानंतर ही 6 येते नाही, हा पण नाही येणार, आपण हा येतो ओके. त्यानंतर चेक करा हा येतो 3 आणि 2. त्यानंतर त्यानंतर हा 10 येतो, त्यानंतर बघा 5 5 10 येतो, त्यानंतर 6 4 10 येतो, म्हणजे आपल्याला हे किती टोटल मिळाले आहेत, हे 7 आउटकम मिळालेले आहेत की ज्यांची सम काय आहे 5 or 10, 5 किंवा 10 जर आली तर आपण त्या सेटमध्ये लिहिलेले आहेत. मग हे टोटल आहेत 7 सॅम्पल पॉईंट, किती आहेत 7, मग त्याची प्रोबॅबिलिटी काय येणार 36 पैकी 7 आहेत, म्हणजे 7/36 ही काय झाली प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. पुढे इव्हेंट सी, इव्हेंट सी मध्ये काय सांगितलेलं आहे कंडिशन की सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज 25, दोन्ही ची सम 25 पाहिजे. आता तुम्ही इथं बघितलेलंच आहे 6 आणि 6 किती होते 12 येते, म्हणजे मॅक्झिमम सम जर 12 असेल तर 25 येणार आहे का, नाही, म्हणजे हा त्यांनी जो वेक्टर विचारला आहे, जो सॉरी जो सेट विचारलेला आहे, ज्यांनी कंडिशन विचारली ती इम्पॉसिबल आहे, पॉसिबल नाही, म्हणून हा ब्लँक राहणार. मग ब्लँक जर सेट आपण जर लिहित असेल तर त्याला काय म्हणतात, 5 म्हणतात ओके. मग 5 म्हणजे काय, असा कोणताही त्याच्यामध्ये आउटकम येणार नाही, त्यामुळे त्याची जी त्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट काय असणार आहे 0 असणार आहेत, आणि त्याची प्रोबॅबिलिटी पण काय येणार आहे 0 येणार आहे. पुढे इव्हेंट डी कंडिशन काय दिली आहे बघा, नंबर ऑन अप्पर फेस ऑफ फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन द सेकंड डाय, पहिल्या डायवाला जो नंबर आहे तो त्यांना कमी पाहिजे, कोणापेक्षा दुसऱ्या डायपेक्षा. मग अप्पर फेसवर जे येणारे नंबर आहे तो पहिला फक्त नंबर काय पाहिजे, लहान पाहिजे, कोणापेक्षा कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या डायवर. मग आपण तसे नंबर चेक करू जाय, फक्त काय करायचं आहे दुसऱ्या डायवर जास्त नंबर घ्यायचा नाही, आपल्याला तो मोठा पाहिजे, दुसऱ्या डायवर मोठा घ्यायचा आहे आणि पहिल्या डायवर लहान घ्यायचा आहे, ठीक आहे. मग आपण इथं चेक करू जाय, इथं इक्वल आहेत घ्यायचा का, नाही. कंडिशन काय आहे की पहिल्या डायवर लहान आणि दुसऱ्या डायवर मोठा, हा येणार हा घ्यायचा 1 2. त्यानंतर 1 3, पहिल्या डायव्हर लहान आहे दुसऱ्या डायव्हर मोठा घ्यायचा, पहिल्या डायव्हर लहान आहे दुसऱ्या डायव्हर मोठा, पहिल्या डायव्हर लहान आहे दुसऱ्या डायव्हर मोठा, लहान मोठा, म्हणजे हे सगळे येणार ओके. त्यानंतर तर दुसऱ्या ह्याच्यात चेक करूया आपण, 2 1, पहिल्या डायव्हर मोठा आहे आणि दुसऱ्या डायव्हर लहान आहे, म्हणजे हा बसणार नाही, हा इक्वल आहे बसणार नाही, हा बसणार 2 3 2 4 2 5 2 6 ओके. म्हणजे काय करायचं बघा आपल्याला, इथं एक ब्रॅकेट कट करायचे, इथे 2 करायचे, इथे 3 करायचे, इथे 4 करायचे, इथे 5 करायचे, इथे 1 2 3 4 5 कट करायचे, इथे सर्व जाणार, म्हणजे इथे आपल्याला अशा पद्धतीने एक ट्रायंगल तयार होईल, त्या पद्धतीने आपण बघणार आहे बघा 1 2 3 4 5. त्यानंतर हे 2 2 घेणार नाही आपण, हे घेणार 5 6 7 8 9. त्यानंतर हे 3 3 इक्वल आहे, त्याच्या पुढचे बघा
नऊ, दहा, अकरा, बारा, त्यानंतर हे इक्वल आहे त्याच्यापुढचे बघा, तेरा, चौदा आणि हा 15. मग टोटल आउटकम किती मिळाले आपल्याला? 15. म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट मिळाले 15, आणि प्रोबॅबिलिटी काढायची असेल कशी येणार ती 15/36. म्हणजे जशी इथं मिळाली तशीच ती इथं 5/12 इथं आपल्याला मिळणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. एक्झाम्पल्स ऑन डाईस. इफ वन डाय इज रोल देन फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. एक फासा फेकल्यानंतर आपल्याला इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग पहिला इव्हेंट आहे नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राइम, आणि दुसरा इव्हेंट आहे नंबर ऑन द अप्पर फेस इज इवन. मग सुरुवातीला आपल्याला जो रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे एका डायचा, त्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करायला लागणार आहे. मग सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला आउटकम काय असणार आहेत? तर त्यासाठी आपण डाय फेकल्यानंतर, डाय आपण ज्यावेळी रोल करतो त्यावेळी त्याच्या अप्पर फेसवर येणारे नंबर कोणते असतील? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, सहा फेस असल्यामुळे ते सहा नंबर असणार आहेत. मग ते सहा जे नंबर आहेत आपल्याला मिळणारे अप्पर फेसवर, ते आपण कर्ली ब्रॅकेट लिहिल्यानंतर आपला काय होणार आहे? सॅम्पल स्पेस तयार होणार आहे. मग त्या सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती पॉईंट मिळाले आहेत आपल्याला? सॅम्पल पॉईंट 6. ओके, हा झाला आपला सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट. आता आपल्याला पहिला इव्हेंट पाहायचा आहे. इव्हेंट ए मध्ये प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे? त्यांना प्राइम नंबरच पाहिजेत. मग प्राइम नंबर कोणते कोणते असतात? 2, 3, 5, 7 असे. पण आपला मॅक्झिमम नंबर किती आहे? 6. मग आपण ह्यामध्ये इव्हेंट ए मध्ये कोणते नंबर घेणार आहोत? 2, 3 आणि 5. 2, 3, 5. मग 2, 3, 5 हा आपला इव्हेंट ए चा सेट असेल. ओके, त्यामध्ये असणारे सॅम्पल पॉईंट किती आहेत? 3 आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 3. आता आपण दुसरा बघूया. आता त्याची प्रायोरिटी पण काढायला सांगितली आहे. प्रायोरिटी आपण काय सांगितलं बघा, इथे प्रायोरिटी ऑफ ए जर काढायचं असेल तर काय असणार आहे? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस, येस. मग 3/6 इज इक्वल टू 1/2, म्हणजे 50% काय असणार आहे? प्रायोरिटी असणार आहे. आता हा जो इव्हेंट आहे, त्यानंतर दुसरा एक इव्हेंट विचारला आपल्याला काय? इव्हेंट पी, इवन नंबर ऑन द अप्पर फेस. आता इवन नंबर कसे असतात? 2, 4, 6. मग आपण हे 2, 4, 6 हे फक्त जे आउटकम आहेत ते आपण खाली सेटमध्ये लिहिणार आहोत, आणि ते इव्हेंट बी असेल. मग त्या बीमधील सेटमधील एकूण सॅम्पल पॉईंट किती मिळाले? 3 मिळाले. मग त्याची प्रायोरिटी काढत असताना प्रायोरिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी म्हणजे 3 मिळाले, एन ऑफ एस म्हणजे 6 मिळाले, आणि त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे 1/2. म्हणजे ही पण पॉसिबिलिटी किती आहे, प्रायोरिटी किती आहे? 50%. एक्झाम्पल्स ऑन डाईस. इफ टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड प्रायोरिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. दोन डाईस रोल केल्यानंतर, सायमल्टेनियसली रोल केल्यानंतर त्याचा सॅम्पल स्पेस तयार करून त्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी काढायची आहे, आणि त्यासाठी आपल्याला इव्हेंट दिलेले आहेत. इव्हेंट 1, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲट लिस्ट 10. अँड सेकंड इव्हेंट आहे सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज 33. आता या दोन इव्हेंटसाठी आपण प्रायोरिटी फाइंड आउट करणार आहोत. मग सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस तयार करूया. मग सॅम्पल स्पेस हा दोन डायसाठी कसा तयार होतो? तर पहिल्या डायवर आणि दुसऱ्या डायवर जे अप्पर फेसवर जे नंबर येतात ते नंबर आपण विचारात घेणार आहोत. मग पहिल्या डायवर आपण एकच ॲझ्युम करू, आणि दुसऱ्या डायवर 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर येत राहतील प्रत्येक वेळी आपण रोल केल्यानंतर, असं समजूया. मग तो आउटकमचा सेट काय तयार होईल? 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. आता पहिल्या डायवरला 1 जो नंबर आहे तो आता आपण 2 समजूया, 2 एज्युम करूया. मग 2 जर घेतला तर दुसरा डायवर 1, 2, 3, 5, 6 आपण बदलत जाणार आहोत, चेंज करत जाणार आहोत. तर 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6 सेम 3 सिरीज तयार होईल. 3, 1, 3, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6. 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 6. 5, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. हा पूर्ण सॅम्पल स्पेस आपल्याला मिळाल्यानंतर त्यामध्ये जे टोटल असणारे सॅम्पल पॉईंट आहेत ते किती आहेत? 36.
आता हे जे 36 पॉइंट मी आपल्याला मिळाले टोटल सॅम्पल पॉइंट, आता त्याच्यातून आपल्याला इव्हेंट तयार करायचे आहेत. तो सेट असेल त्यातले सबसेट म्हणजे इव्हेंट असतात. मग इव्हेंट ए काय सांगतो, सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर बेसिस इज ॲटलीस्ट 10. त्यांना कमीत कमी त्या ज्या सेटमधून इव्हेंटमध्ये आपल्याला त्यांना काय पाहिजे की त्यांची सम ॲटलीस्ट 10 पाहिजे. म्हणजे हे जे आपण ब्रॅकेट घेतलेले आहेत त्या ब्रॅकेटमध्ये जे असणारे नंबर आहेत त्या दोघांची जी सम आहे ती ॲटलीस्ट 10 पाहिजे. म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे, जास्तीस कितीही चालेल. मग जास्तीस सम किती येते, 6, 6, 12 येते. म्हणजे आपण 10 घेऊ शकतो, 11 घेऊ शकतो, 12 घेऊ शकतो. मग ह्या नंबरसाठी ह्या समसाठी आपल्याला त्यामधून ब्रॅकेट बाहेर काढायला लागणार आहे. आता ह्या दोघांची ॲडिशन 2 येते, मग आपण ती घेणार नाही कारण त्यांना ॲटलीस्ट किती पाहिजे, 10, 11 चालेल आणि 12 पण चालेल. मग 10, 11, 12 सम येणारे नंबर आपण घेणार आहोत विचारात. मग इथे जर आपण पाहत गेलो तर आपल्याला समजेल इथं 4, 6 आहे. म्हणजे 4, 6 कुठे चालू झाला, इथे इथे 4, 6, 10 झाली सम. मग 10 हा येणार पुन्हा 6, 4, 6 असेल तर उलटं काय असेल, 6, 4 असेल. 6, 4 कुठे आहे, इथे, हा पण येणार. मग 1, 2 झालेत. पुन्हा 5, 5, 10 झालं, हा पण नंबर हा ब्रॅकेट घेणार आपण. त्यानंतर 6, 6, 12 झालं, हा घेणार. 6, 5 किती होणार आहे, 11. 5, 6 पण 11. म्हणजे पूर्ण हा आपण हा घेणार आहोत सेट 1, 2, 3, 4, 5, 6. मग टोटल सॅम्पल पॉईंट किती मिळाले इव्हेंट ए साठी, 6. मग प्रायोरिटी जर काढायचं असेल प्रायोरिटी ऑफ ए तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज 6/36, 1/6. तर 1/6 ही काय झाली, प्रायोरिटी झाली इव्हेंट ए साठी. आता इव्हेंट बी साठी सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. आता मॅक्झिमम जर सम जर 12 असेल तर 33 येणार आहे का, म्हणजे इम्पॉसिबल इव्हेंट आपल्याला विचारलेला आहे. मग इम्पॉसिबल जर इव्हेंट असेल तर त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला आउटकम घेता येणार नाही कारण तो नल असणार आहे. नल म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही इव्हेंट नसल्या सॅम्पल पॉईंट नसल्यामुळे आपण त्यामध्ये काय करणार, तिची प्रायोरिटी काय असणार आहे, 0 दाखवणार आहे. कारण सॅम्पल पॉईंट जर 0 असतील तर आपल्याला प्रायोरिटी पण काय मिळणार आहे, 0. एक्झाम्पल्स ऑन डाईस. 6 फेसेस ऑफ ए डाय आर शोन बिलो. 6 फेसेस आपल्याला इथं खाली दिलेले आहेत. पहिल्या फेसवर आहे ए, दुसरे आहे बी, तिसरे आहे सी, चौथे आहे डी, पाचवे आहे ई आणि 6व्या फेसवर पुन्हा आहे ए. म्हणजे ए 2 वेळा आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे फेस दिलेले असताना तो डाय आहे, इफ डाय इज रोल वन्स, तो डाय आहे का आपल्याला काय करायचं, रोल करायचा आहे. आणि त्याच्यात आपल्याला इव्हेंट दिलेले आहेत आणि त्या इव्हेंटची प्रायोरिटी फाइंड आउट करायची. फाइंड प्रायोरिटी ऑफ फर्स्ट इव्हेंट अँड सेकंड इव्हेंट. मग फर्स्ट इव्हेंट आहे ए येण्याची पॉसिबिलिटी प्रायोरिटी काढायची आहे आणि डी येण्याची प्रायोरिटी काढायची आहे आपल्याला. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण काय करूया, सोल्युशनमध्ये सॅम्पल स्पेस तयार करूया. मग सॅम्पल स्पेस ह्या डायचा काय असणार आहे, समजा त्यावर फेसेसवर जर नंबर असते तर सॅम्पल स्पेस काय तयार झाला असता, इन कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 2, 3, 5, 6 झाला असता. पण इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण हे नंबर न घेता आपण लेटर घेणार आहोत. लेटर इथे काय दिलेले आहेत, ए बी सी डी ई आणि ए. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती झाले, 6. ओके, आता इव्हेंट एम घेऊया आपण. पहिल्या इव्हेंटला काय नाव देऊया, एम. आता ह्या एममध्ये इव्हेंट ए अपीयर्स ऑन द अप्पर फेस, ए येण्याची प्रायोरिटी आपल्याला फाइंड आउट करायची. ए येण्याची प्रायोरिटी किती वेळा आहे, 2 वेळा आहे. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट एम इज इक्वल टू 2 येणार. कारण किती इथं आपल्याला मिळतात, 2 मिळतात. मग 2 मिळाल्यानंतर हा जर आपण रेशो घेतला प्रायोरिटी काढण्यासाठी तर 2/6 काय होईल, 1/3 होणार आहे. म्हणजे पहिल्या इव्हेंटसाठी आपल्याला प्रायोरिटी काय मिळाली, 1/3. आता आपण ए लेटर जसं बघितलं तसं आपण डी बघणार आहोत. मग डी इव्हेंट सेकंड काय आहे, इव्हेंट एन. त्या इव्हेंटला नाव काय देऊ आपण, एन देऊया. डी अपीयर्स ऑन द अप्पर फेस, डी येण्याची प्रायोरिटी काढायची आपल्याला. एन ह्या इव्हेंटमध्ये डी येण्याची प्रायोरिटी किती आहे, फक्त एकदाच आहे. ह्या सॅम्पल स्पेसमध्ये बघायचं ते किती वेळा आलेलं आहे, तो एकदा आलेला आहे. मग आपण इथं डी एकदाच लिहिलेला आहे. मग एन ऑफ एन, एन ऑफ एन म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट एन किती आहेत, 1 आहे. मग त्याचा रेशो घ्यायचा आपण, प्रायोरिटी ऑफ एन इज इक्वल टू एन ऑफ एन अपॉन एन ऑफ एस. मग 1/6, 1/6 ही झाली प्रायोरिटी ऑफ इव्हेंट एन.
एग्जाम्पल्स ऑन डाइस. द फेसेस ऑफ ए डाई बियर नंबर्स 0, 1, 2, 3, 4, 5. असा एक डाय आहे की ज्या डायचे नंबर कुठून चालू होतात, 0 पासून, 0, 1, 2, 3, 4, 5. आपल्याला काय माहिती आहे की डायवर नंबर असतात 1, 2, 3, 5, 6, पण यांनी काय दिलेले आहेत 0, 1, 2, 3, 4, 5. मग 0 पासून आपण स्टार्टिंग ह्या प्रॉब्लेमसाठी घेणार आहोत. इफ डाय इज रोल ट्वाइस, असा डाय जर आपण दोन वेळा रोल केला म्हणजे फासा फेकला, तर देन फाइंड द प्रायोरिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. तर आपल्याला असा इव्हेंट घ्यायचा आहे की ज्या इव्हेंटमध्ये प्रोडक्ट कुणाचा डिजिटचा हा 0 आला पाहिजे. मग त्यासाठी सुरुवातीला सोल्युशनमध्ये आपण सॅम्पल स्पेस तयार करणार आहोत. मग द डाय इज रोल टॉईस, डाय किती वेळा रोल केलेला आहे, टॉईस, दोन वेळा. मग सॅम्पल स्पेस काय येणार आहे, तर सॅम्पल स्पेस तयार करत असताना फर्स्ट टाइम्स आणि सेकंड टाइम असे दोन वेळेचा आपण विचार करणार आहोत. फर्स्ट टाइम जर डायवर 0 नंबर आला असेल, तर सेकंड टाइमला 0 आला असेल, तर पहिला काय होईल, आउटकम 0, 0. सेकंड टाइमला आपण काय करणार आहे, म्हणजे पुढच्या साठी आपल्याला फर्स्ट टाइम 0 आला असेल आणि सेकंड टाइम 1 आला असेल, तर म्हणजे आपण काय करणार आहोत की 0, 0, 0, 0, 0, 0 फर्स्ट टाइमला 0 अजून केलं, तर सेकंड टाइमला आपण 0, 1, 2, 3, 4, 5 असे अजून करून आपण ते 6 आउटकम मिळवणार आहोत. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपण 1, 1, 1, 1, 1 असं फर्स्ट टाइमला जर असं मिळत असेल आपल्याला, तर सेकंड टाइमला 0, 1, 2, 3, 4, 5 असं आपण घेणार आहोत. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, जर आपल्याला फर्स्ट टाइममध्ये 2, 2, 2, 2 हे जर नंबर मिळत असेल, तर सेकंड टाइममध्ये तोच डाय रोल केल्यानंतर 0, 1, 2, 3, 4, 5 असे मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. पुढे 3, 3, 3, 3 साठी आपण 0, 1, 2, 3, 4, 5 पण घेणार आहोत, 6 हा घेणार नाही, कारण 6 हा आपला त्या नंबर दिलेला नाही. 4, 4, 4, 4 सिरीजमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 घेणार आहोत. आणि लास्टला 5 सिरीजमध्ये 5, 5, 5, 5, 5 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5 पण 5, 6 असणार नाही. आता हा आपला सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे. सॅम्पल स्पेसमध्ये एकूण सॅम्पल पॉईंट किती आहे, 36. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. आता आपल्याला इव्हेंट काय विचारलेला आहे, बघा इव्हेंट असा आहे की प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. की प्रोडक्ट घ्यायचा आहे कोणाचा, डिजिटचा, आणि त्यांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, 0. मग आपण जर बघितलं की दोन नंबरचा प्रोडक्ट जर 0 यायचा असेल, तर त्या नंबर दोन नंबरपैकी एक नंबर कमीत कमी काय पाहिजे, 0 तरी पाहिजे. मग आता इथे एक नंबर 0 असणार आहे, डिजिट 0 असणार आहे, कुठे कुठे कंडे हे बघा आउटकम्स. हा एक आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे आपल्याला टोटल 11 सॅम्पल पॉईंट मिळणार आहेत त्या इव्हेंटसाठी. मग इव्हेंट ए साठी आपण ए मध्ये सॅम्पल पॉईंट हे एवढे घेणार आहोत, म्हणजे टोटल किती आहेत, 11 आहेत, की ज्यांचा प्रोडक्ट काय असणार आहे, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0 असणार आहे. मग सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 11 असेल, तर प्रोडक्ट काढत असताना पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए आहे 11 आणि एन ऑफ एस आहे 36. मग आपल्याला प्रायोरिटी मिळालेली आहे 11/36. एक्झाम्पल्स ऑन बॅग ऑर बॉक्स, म्हणजे आपल्याला बॅग किंवा बॉक्स देतील आणि त्या बॉक्समध्ये जे काय असेल त्यानुसार आपल्याला क्वेश्चन तयार विचारतील. आता सुरुवातीला बघूया आपण, देअर आर 15 तिकीट्स इन ए बॉक्स, बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहेत, इच बेरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. प्रत्येकावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे नंबर त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि ते बॉक्समध्ये टाकलेले आहेत. वन तिकीट इज ड्रॉन ऍट रॅन्डम, आणि आपण काय करणार आहोत, त्यातून एक तिकीट बाहेर काढणार आहोत. ते कोणतं तिकीट येणार आहे आपल्याला माहीत नाही, असं हे आपण रॅन्डमली जर काढल्यानंतर त्या बॉक्समधून तिकीट, तर आपल्याला प्रायोरिटी काढायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन इव्हेंट दिलेले आहेत,
पहिला इव्हेंट आहे शोज अँड इव्हन नंबर, म्हणजे जो येणारा नंबर आहे तिकिटावर तो इव्हन नंबर असण्याची प्रायोरिटी काढायला सांगितलेली आहे. आणि शोज ए नंबर विच इज मल्टिपल ऑफ फाईव्ह, म्हणजे पाच ने पटीत असणारा, पाचच्या पटीत असणारे नंबर, पाच पाच दहा पाच ते पंधरा अशा पद्धतीने जे नंबर असणार आहेत ते येण्याची प्रायोरिटी काढण्याची काढायला सांगितलेली आहे. मग सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला सॅम्पल स्पेस तयार करूया. सॅम्पल स्पेस काय असणार आहे, तिकीट किती आहेत 15 आहेत, प्रत्येक तिकीट किती नंबर आहेत फ्रॉम 1 to 15 नंबर्स हे नंबर आहेत. मग जो आपला सॅम्पल स्पेस तयार होणार आहे ते 15 तिकीटचाच तयार होणार आहे. मग सॅम्पल स्पेसमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हा सगळ्यांचा काय असेल, एक सेट असेल, तोच आपला सॅम्पल स्पेस. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहे, टोटल 15. मग नंबर ऑफ एन ऑफ एस इज इक्वल टू 15 मिळाला. आता यानंतर आपण इव्हेंट बघूया. इव्हेंट ए मध्ये तिकीट ड्रॉन बियर्स अँड इव्हन नंबर, तिकिटावर इव्हन नंबर येण्याची प्रायोरिटी पाहिजे. मग तिकिटावर इव्हन नंबर येणारा पाहिजे असेल तर आपल्याला बघायला पाहिजे, आपण बघणार की 2 4 6 8 10 12 14 हे सगळे इव्हन नंबर आहेत. मग तेच नंबर आपण त्या सेटमध्ये लिहिणार आहोत. मग इव्हेंट ए मध्ये 2 4 6 8 10 12 आणि 14 हे नंबर असणार आहेत, ते टोटल किती आहेत 7. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 7. आता प्रायोरिटी काढायचे, प्रायोरिटी काय असणार आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती आले 7, एन ऑफ एस किती आहेत आपले 15. मग रेशिओ काय मिळाला 7 अपॉन 15, ही झाली प्रायोरिटी इव्हेंट ए साठी. आता इव्हेंट बी साठी आपल्याला प्रायोरिटी काढायची, पण इव्हेंट बी ची कंडिशन काय आहे, त्यांना जे नंबर पाहिजे तिकिटावर ते पाचच्या पटीतले पाहिजेत, 5 10 आणि 15 अशी पट पाहिजे त्यांना, म्हणून मल्टिपल ऑफ 5 म्हणून लिहिले त्यांनी. मग इव्हेंट बी मध्ये तसे नंबर येणारे किती आहे, टोटल 5 10 15. मग ते नंबर लिहिल्यानंतर टोटल सॅम्पल पॉईंट किती झाले, टोटल 3. मग त्याची आता प्रायोरिटी काढायची असेल तर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी झाले 3 आणि एन ऑफ एस किती आहेत 15. मग रेशो झाला 3 अपॉन 15, तीनच्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत 1 अपॉन 5. अशा पद्धतीने आपण दोन्ही इव्हेंटसाठी प्रायोरिटी इथे फाइंड आउट केलेली आहे. एक्झाम्पल्स ऑन बॉक्स ऑर बॅग, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बॉक्स घेतलेला आहे. आता त्या बॉक्समध्ये काय आहे, 30 तिकीट्स आहेत. पुढे इच पेरिंग नंबर फ्रॉम 1 to 30, म्हणजे त्या बॉक्समध्ये 30 तिकीट आहेत त्याच्यावर 1 2 3 अशा पद्धतीने 30 नंबर्स लिहिलेले आहेत. इफ वन तिकीट इज ड्रॉन ॲट रॅन्डम, आपण त्यातून बॉक्समधून एक तिकीट जर बाहेर काढलं तर त्या इव्हेंटसाठी, त्यांनी दिलेल्या इव्हेंटसाठी आपल्याला प्रायोरिटी फाइंड आउट करायची आहे. मग पहिला इव्हेंट काय आहे, ऑड नंबरची त्यांना प्रायोरिटी पाहिजे आहे. आणि दुसरा इव्हेंट आहे की कम्प्लीट स्क्वेअर नंबरची त्यांना प्रायोरिटी पाहिजे आहे. मग सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस तयार करू. मग सॅम्पल स्पेस काय असतो, एकूण तिकीट किती आहेत बॉक्समध्ये 30 आहेत, प्रत्येक तिकीटावर 1 पासून 30 पर्यंत नंबर लिहिलेले आहेत, म्हणजे तेच आपला काय, तोच आपला काय असणार, सॅम्पल स्पेस असणार आहे. मग 1 2 3 4 5 पासून आपण 30 पर्यंत जे नंबर लिहिणार आहोत ते सगळे सॅम्पल स्पेसमध्ये येतील आणि तोच आपला काय असणार आहे, सॅम्पल स्पेस. त्यामध्ये एकूण सॅम्पल पॉईंट किती झाले 30. मग एन ऑफ एस इज इक्वल टू 30. आता इव्हेंट ए साठी आपल्याला प्रायोरिटी काढायचं आहे. इव्हेंट ए ची कंडिशन काय सांगते की त्यांना ऑड नंबर पाहिजेत. मग ऑड नंबर कुठून चालू होणार, 1 पासून 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 आणि 29 हे सर्व नंबर आपल्या इव्हेंट ए मध्ये येणार आहेत. मग ते एकूण किती झालेत 15. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 15. आता ए ची प्रायोरिटी आपल्याला काढायची असेल इव्हेंट ए ची, तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए मिळाले 15, एन ऑफ एस मिळाले 30, 15 अपॉन 30 1 अपॉन 2. आता इव्हेंट बी साठी पाहूया. इव्हेंट बी हा एक कम्प्लीट स्क्वेअर नंबर हवा आहे त्यांना. प्रायोरिटी काय आहे, कशाची, कम्प्लीट स्क्वेअर नंबरची. मग कम्प्लीट स्क्वेअर नंबर 30 पर्यंत जे कोणकोणते आहेत, 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे.
मग ते सर्व नंबर त्यातले काय असतील, आपल्या इव्हेंट बी मध्ये येणार असतील. मग इव्हेंट बी मध्ये 1, 4, 9, 16, 25 एकूण सॅम्पल पॉईंट किती मिळाले, 5. मग एन ऑफ बी इज इक्वल टू 5. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी आहे 5, एन ऑफ एस आहे 30. प्रायोरिटी मिळाली आपल्याला 1/6. एक्झाम्पल्स ऑन बॉक्स ऑर बॅग. यामध्ये आपल्याला बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये टोटल 6 कार्ड दिलेले आहेत. त्या 6 कार्डवर नंबर आहेत 0 पासून 5 पर्यंत. 0, 1, 2, 3, 4, 5 असे नंबर असलेले कार्ड एका बॉक्समध्ये आहेत. फाइंड द प्रायोरिटी ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स दॅट ए कार्ड ड्रॉन शोज. म्हणजे जे प्रायोरिटी आपण काढायची आहे ती कोणाची काढायची आहे, की त्या कार्डवर जे कंडिशन असणार आहे त्या कंडिशनची काढायची आहे आपल्याला. मग पहिली कंडिशन आहे नॅचरल नंबरची, दुसरी कंडिशन आहे नंबर लेस दॅन 1, तिसरी कंडिशन आहे होल नंबर, आणि चौथी कंडिशन आहे नंबर इज ग्रेटर दॅन 5. मग सुरुवातीला आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करावं लागेल. सॅम्पल स्पेस काय असणार आहे, की टोटल नंबर आहेत ते 6 आहेत. सुरुवात आहे 0 पासून. मग 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू 5 पण आपल्याला नंबर घ्यायला सांगितले आहेत. मग हा पूर्ण आपला सॅम्पल स्पेस असणार आहे यस. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस मध्ये सॅम्पल पॉईंट किती आहेत, 6 आहेत. ओके, त्यानंतर आपण पहिली कंडिशन बघूया इव्हेंट ए साठी. इव्हेंट ए आहे ए नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर एनएची प्रायोरिटी फाइंड आउट करायची. मग नॅचरल नंबर कुठून चालवतात, 1 पासून. 0 घेणार नाही. मग 1, 2, 3, 4, 5 हा पूर्ण सेट इथं खाली येणार आहे, म्हणजेच तो सॅम्पल स्पेसचा सबसेट असेल. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 5. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए इज इक्वल टू किती, 5. एन ऑफ एस इक्वल टू किती, 6. टोटल प्रायोरिटी झाली इव्हेंट ए ची 5/6. पुढे इव्हेंट बी साठी आपण कंडिशन पाहूया, की ए नंबर लेस दॅन 1, 1 पेक्षा कमी नंबर असलेला एकच आहे, तो आहे 0. मग एन ऑफ बी किती मिळाले, 1 मिळाला. प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, 1/6. इव्हेंट बी ची प्रायोरिटी मिळाली आपल्याला 1/6. इव्हेंट सी ची कंडिशन आहे ए होल नंबर. कोणता नंबर पाहिजे, होल नंबर. मग होल नंबर स्टार्ट 0. मग 0, 1, 2, 3, 4, 5 हे 5 नंबर, टोटल 6 नंबर असणार आहेत हे. 0, 1, 2, 3, 4, 5 मग हे 6 नंबर काय असणार, टोटल सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट सी. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. मग 6/6 इज इक्वल टू 1. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 1. इव्हेंट डी साठी आता पाहूया, ए नंबर इज ग्रेटर दॅन 5. कंडिशन आहे नंबर कसा पाहिजे, 5 पेक्षा मोठा पाहिजे. मग 5 पेक्षा ह्यामध्ये कोणता नंबर आहे का आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये, नाही. मग आपण इथे हा आपण ब्लँक ठेवणार आहोत, कर्ली ब्रॅकेट ब्लँक का असणार आहे, त्याच्यामध्ये असा कोणताही सिंगल एलिमेंट नाही आहे की जो 5 पेक्षा मोठा आहे. मग त्यालाच आपण 5 म्हणतो, म्हणजे नल म्हणतो. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट डी इज इक्वल टू 0. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस, 0/6 इज इक्वल टू 0. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट डी ची काय मिळाली, 0 मिळाली. अशा पद्धतीने आपण 4 इव्हेंटच्या 4 कंडिशन विचारात घेतलेल्या आहेत, प्रत्येकाची प्रायोरिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. ऑर बॅग, या एक्झाम्पलमध्ये आपण बॅगचा विचार करणार आहोत. ए बॅग कंटेन्स 3 red, 3 white, 3 green बॉल्स. एका बॅगमध्ये 3 red, 3 white, and 3 green बॉल आहेत. 1 ball इज टेकन आउट ऑफ द बॅग ॲट रॅन्डम. त्या बॅगमधून 1 ball आपण बाहेर काढणार आहोत. मग त्यांनी विचारलेलं आहे की तो बॉल आहे तो रेड येण्याची प्रायोरिटी काय असेल. तो बॉल रेड न येण्याची, नॉट ए रेड येण्याची प्रायोरिटी काय आहे. तो बॉल व्हाईट आणि रेड ह्यापैकी येण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची आपल्याला. मग सुरुवातीला सोल्युशनमध्ये आपण सॅम्पल स्पेस तयार करणार आहोत. मग सॅम्पल स्पेस आपण कसा तयार करणार आहे, त्या बॅगमध्ये एकूण टोटल बॉल कोणते आहेत, 9 आहेत. किती रेड आहेत, 3. किती व्हाईट आहेत, 3. किती ग्रीन आहेत, 3. मग त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहोत.
मग रेड साठी R1 R2 R3 व्हाईट साठी W1 W2 W3 आणि ग्रीन साठी G1 G2 G3 अशा पद्धतीने टोटल 9 बॉक्स आहेत, त्यामुळे आपला सॅम्पल स्पेस ह्या पद्धतीने 9 बॉलचाच तयार होणार आहे. मग यन ऑफ एस इक्वल टू किती झाले, 9 झाले. आता इव्हेंट ए, इव्हेंट ए ची कंडिशन आहे गेटिंग रेड बॉल, त्यांना फक्त रेड बॉल पाहिजे आहेत. मग रेड बॉलची येण्याची, रेड बॉल येण्याची प्रायोरिटी काय असणार आहे, टोटल बॅगमध्ये आहे 3 रेड बॉल, मग ते येण्याची पॉसिबिलिटी आहे 3 म्हणून R1 R2 R3 म्हणून यन ऑफ ए इज इक्वल टू 3 असणार आहे. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू यन ऑफ ए अपॉन यन ऑफ एस. मग यन ऑफ ए किती मिळाले, 3 मिळाले. यन ऑफ एस किती आहेत, 9. मग 9 पैकी 3 रेड बॉल येण्याची प्रायोरिटी आहे म्हणून 3/9 मग म्हणजे हे आपण 3 डिवाइड केल्यानंतर 1/3 मिळणार आहे. इथे इव्हेंट ए झाला कम्प्लीट. आता इव्हेंट बी बघूया. इव्हेंट बी ची कंडिशन काय आहे, नॉट ए रेड बॉल, त्यांना रेड बॉल नको आहे. म्हणजे काय पाहिजे, व्हाईट किंवा ग्रीन दोन्ही पैकी चालू शकतात. मग व्हाईट आणि ग्रीन बॉल आहेत तरी किती, व्हाईट 3 आहेत, ग्रीन 3 आहेत, टोटल झाले किती, 6. मग बी मध्ये इव्हेंट मध्ये W1 W2 W3 G1 G2 G3 असे 6 बॉल आपण चे सिम्बॉल लिहिणार आहोत. मग एन ऑफ बी झाली 6. मग टोटल प्रायोरिटी जर काढत असताना आपण पी ऑफ बी म्हणजे काय लिहिणार आहे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी म्हणजे किती झाले, टोटल 6 झाले आणि टोटल सॅम्पल स्पेस मध्ये किती आहेत, 9 आहेत. 9 पैकी 6 बॉल येण्याची प्रायोरिटी आहे, तसे म्हणजेच 2/3. 3 डिवाइड केल्यानंतर किती येतो रेशो, 2/3. हा आपला इव्हेंट बी कम्प्लीट झाला. आता इव्हेंट सी पाहूया. इव्हेंट सी मध्ये आयदर रेड ऑर व्हाईट, त्यांना रेड किंवा व्हाईट यापैकी बॉल चालू शकतो असं ते मी म्हटलेलं आहे, आयदर रेड किंवा व्हाईट ऑर व्हाईट, ठीक आहे. मग सी मध्ये काय येणार आहेत, ग्रीन सोडून राहिलेले रेड आणि व्हाईट येणार आहेत. मग R1 R2 R3 आणि W1 W2 W3 अशा पद्धतीने 6 बॉल आपण घेणार आहे. एन ऑफ सी इज इक्वल टू किती झाले, 6 झाले. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ सी किती मिळाले, 6 मिळाले. एन ऑफ एस किती आहेत, 9 आहेत. मग टोटल 6/9 ही प्रायोरिटी झाली, म्हणजे 3 डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे, 2/3. अशा पद्धतीने आपण बॅकमधील जे दिलेले बॉल आहेत त्या बॉलची टोटल किती सिम्बॉल झाले, 9 झालेत. आणि त्यानुसार आपल्याला जी प्रायोरिटी विचारली होती, रेड बॉल येण्याची, रेड बॉल न येण्याची आणि तिसरी कंडिशन आहे एक्झाम्पल्स ऑन 2-digit number. ए 2-digit number आपल्याला 2 अंकी नंबर तयार करायचे आहे. इज टू बी फाउंड फ्रॉम द डिजिट्स, त्यासाठी आपल्याला डिजिट दिलेले असतील, 0, 1, 2, 3, 4 डिजिट दिलेले आहेत ह्या एक्झाम्पलसाठी. त्या डिजिटपासून 2-digit number तयार करायचे. ते तयार करताना कंडिशन दिलेली आहे, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, की रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड. त्याला मी अंडरलाईन केलेलं आहे, कारण रिपिटेशन जर अलाउड असेल तर आपला सेट थोडासा मोठा होणार आहे. रिपिटेशन जर अलाउड नसेल तर त्यात ते नंबर आपण घेणार नाही. मग रिपिटेशन ऑफ अलाउड म्हणजे काय, की नंबर तयार करताना ते डिजिट आहे ते तुम्ही रिपीट करू शकता. 1 चा 11, 2 चा 22, 3 चा 33, 4 चा 44. पुढे काय म्हणले बघा, फाइंड द प्रायोरिटी दॅट द नंबर सो फॉर्म्ड इज ए प्राइम नंबर. प्राइम नंबर येण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करा. मल्टिपल ऑफ 4, 4 च्या टेबलमधले 4 च्या पाड्यामधले येणारे नंबर फाइंड आउट, त्याची प्रायोरिटी फाइंड आउट करा. आणि 11, मल्टिपल ऑफ 11, 11 च्या टेबलमधले येणारे नंबरची प्रायोरिटी फाइंड आउट करा. मग सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करावा लागेल. सॅम्पल स्पेस तयार करत असताना 2-digit number कसे तयार करायचे, तर 2-digit number तयार करताना आधी सुरुवातीला कंडिशन वाचायची. गिवन कंडिशन आहे रिपिटेशन ऑफ द अलाउ डिजिट इज अलाउड. रिपिटेशन जर अलाउड असेल तर आधी ते जे नंबर असतात ते तयार करून घ्यायचे, म्हणजे आपले ते मिस होणार नाही. 1 चा रिपिटेशन काय होणार, 11. 2 चा रिपिटेशन 22. 3 चा 33. 4 चा 44. पण 0 चा रिपिटेशन 0 असल्यामुळे तो 2-digit number होणार नाही. आता आपण काय करणार आहोत, एक एक त्यातला डिजिट घेऊन मग राहिलेल्या त्या डिजिटला तो अप्लाय करून 2-digit numbers तयार करणार आहोत. मग त्यातला एक पहिला डिजिट घ्या, 1 घेतला. 1 चा काय होणार, 10, 12, 13 आणि 14. म्हणजे 1 ची प्रोसेस कम्प्लीट झाली, ते नंबर आपल्याला मिळाले. आता 2 ची प्रोसेस कम्प्लीट करा. 2 हा नंबर घेतल्यानंतर कसे नंबर तयार होणार,
20, 21, 23, 24. 2 ची प्रोसेस कंप्लीट झाली. आता 3 ची घ्या. 3 ची प्रोसेस कशी होणार? 30, 31, 32, 34. आणि लास्ट आहे 4 घ्या. 4 चे काय होणार नंबर तयार? 40, 41, 42, 43. अशा परीने आपल्याला हे सर्व 2 डिजिट नंबर आपल्याला मिळाले आहेत. ते कर्ली ब्रॅकेटमध्ये क्लोज करून त्याचा सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे. आता ह्या सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती 2 डिजिट नंबर आहेत? तर 20 आहेत. ते काउंट केल्यानंतर किती मिळाले? 20. आता आपण कंडिशनचा विचार करूया, म्हणजे इव्हेंटचा. पहिला इव्हेंट आहे की त्यांना प्राईम नंबरची प्रायोरिटी फाइंड पाहिजे आहे. मग इव्हेंट ए प्राईम नंबर, मग ह्यामध्ये प्राईम नंबर कोणते आहेत बघा. इव्हेंट एमध्ये प्राईम नंबर येणार 11, 13, 23, 31, 41, 43. हे ह्यातून बाहेर काढायचे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचे. मग एन ऑफ ए इज इक्वल टू किती झाले? टोटल नंबर किती आहे? 6. म्हणून एन ऑफ ए किती मिळाले? 6 मिळाले. मग प्रायोरिटी ऑफ ए फाइंड आउट करत असताना फॉर्म्युला कसा आहे? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए जर 6 असतील तर एन ऑफ एस किती आहेत? 20 आहेत. 6 upon 20, 2 ने डिवाइड केल्यानंतर 3 upon 10 येतं. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए 3 upon 10 मिळाली. आता इव्हेंट बी साठी पाहूया. इव्हेंट बी म्हणजे कंडिशन सेकंड काय दिल्या? मल्टिपल ऑफ 4. त्यांना 4 टेबलमधले नंबर किती येतात ते त्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायला पाहिजे आहे. ओके, आपण फाइंड आउट करूया. तर बी ह्या सेटमध्ये आपण 4 टेबलमध्ये जे नंबर आहेत जे ह्या सेटमध्ये आहेत ते फक्त ह्या खाली लिहायचे आहेत. मग कोणते कोणते येणार? 12, 20, 24, 32, 40 आणि 44 इथं आहे. ठीक आहे, मग हे सर्व नंबर ह्यामध्ये लिहिल्यानंतर ते काउंट करा किती आहे. टोटल 6 आहेत. हे टोटल किती आहेत? 6 आहेत. एन ऑफ बी जर 6 असेल तर आता प्रायोरिटी फाइंड आउट करायची. प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती मिळाले? 6. आणि एन ऑफ एस किती आहे? 20 आहे. 6 upon 20 म्हणजे 3 upon 10. सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळाला? 2 ने डिवाइड केल्यानंतर 3 upon 10. आता पुढची प्रोसेस आहे इव्हेंट सी साठी. इव्हेंट सी ची कंडिशन काय आहे? मल्टिपल ऑफ 11. मल्टिपल ऑफ 11 म्हणजे 11 टेबलमधले आपल्याला नंबर त्यातले त्या सेटमध्ये घ्यायचे आहेत. मग इव्हेंट सी मध्ये नंबर कोणते येणार? 11, 22, 33, 44. मग हे टोटल नंबर किती झाले? 4 झाले. एन ऑफ सी किती आहेत? 4 आहेत. मग पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ सी किती मिळाले? 4 मिळाले. एन ऑफ एस किती आहे? 20 मिळाले. 4 upon 20 म्हणजे 4 टेबलमध्ये दोन्ही आहेत. 4 1 4, 4 5 20. प्रायोरिटी काय मिळाली इव्हेंट सी साठी? 1 upon 5. अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये 2 डिजिट नंबर तयार करून दिलेल्या इव्हेंटनुसार आपण प्रत्येकाची प्रायोरिटी फाइंड आउट केलेली आहे. फक्त काळजी काय घ्यायची की रिपिटेशन अलाउड आहे की नाही. अलाउड असेल तर ते नंबर पुन्हा पुन्हा 1 चा 11, 2 चा 22, 3 चा 33, 4 चा 44 घ्यायचा आणि ते नंबर आधी सुरुवातीला लिहायचे. त्यानंतर काय करायचं आहे? प्रत्येक एक एक नंबर घेऊन प्रत्येकाचा 2 डिजिट नंबर तयार करायचा. मग पुढचा नंबर अशा पद्धतीने राहिलेले नंबर सगळे कवर करायचे. सगळा हा सेट लिहायचा, तो सॅम्पल स्पेस असणार. आणि जर रिपिटेशन जर नॉट अलाउड म्हणलं असेल तर रिपिटेशन जर नॉट अलाउड असेल तर आधी ते नंबर घ्यायचे नाहीत. बाकीचे आपण जसे केले होते तसे नंबर तयार करायचे. आणखीन एक महत्त्वाचं काय? 0 असेल तर 0, 1, 0, 2 असे नंबर 2 डिजिट नंबर असत नाहीत. 0, 1 ची व्हॅल्यू झाली 1च, त्यामुळे तो 1 डिजिट नंबर झाला. 2 डिजिट नंबरसाठी तो 1th प्लेसला म्हणजे फर्स्ट प्लेसला आला पाहिजे. जो तो 10th प्लेसला घेतला तर त्याचा 2 डिजिट नंबर तयार होत नाही, ही फक्त काळजी घ्यायची. किंवा 0, 0 हा नंबर असत नाहीतर 0, 0 असं रिपिटेशन घेऊन तुम्ही 2 डिजिट नंबर तयार करशील, तो तसा तयार होणार नाही. एक्झाम्पल्स ऑन 2 डिजिट नंबर. ए 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स 2, 3, 5, 7, 9. 2 डिजिट नंबर कशापासून तयार करायचे? 2, 3, 5, 7, 9 या डिजिट पासून तयार करायचे आहेत. विदाउट रिपिटेशन. रिपिटेशन करायचं नाही, म्हणजे तोच डिजिट पुन्हा वापरायचा नाही. म्हणजे जर 2 असेल तर 2 रिपिटेशन काय होईल? 22 होईल. मग तसं आपल्याला रिपिटेशन घ्यायचं नाही आहे म्हणून असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड इज? जे नंबर आपल्याला 2 डिजिट नंबर मिळणार आहेत त्या नंबरची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. की पहिली कंडिशन त्यासाठी दिलेली आहे आपल्याला ऑड नंबर,
आपण जे टू डिजिट नंबर तयार केलेले आहेत त्यामधले ऑड नंबर येण्याची प्रॉबेबिलिटी आपल्याला काढायची आहे. त्यामधील जे नंबर असतील ते मल्टिपल ऑफ 5 असणारे, 5 टेबलमधले असलेले असणारे नंबर, त्याची प्रॉबेबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस तयार करतो. मग सॅम्पल स्पेस तयार करत असताना टू डिजिट नंबर कसे तयार करायचे, त्यासाठी आपण हे डिजिट्स यूज करणार आहोत. मग त्यांनी दिलेले डिजिट्स कोणते आहेत, टू. मग टू जर असेल सुरुवातीला तर टू पासून चालू करा. टू चा 23 होईल, टू चा 25 होईल, टू चा 27, टू 29. मग हे टोटल नंबर 23, 25, 27, 29 हे पहिले नंबर मिळतील. पुन्हा 3 साठी नंबर, टू डिजिट नंबर तयार करायचे आहेत, 32, 35, 37, 39 ते पुढे आपण नंबर लिहिलेले आहेत. पुन्हा 5 आपण यूज करणार आहोत. 52 चा काय होईल, 52, 53, 57, 59. पुढचा नेक्स्ट डिजिट आहे 7, 72, 73, 75, 79. आणि लास्ट आहे 9, 92, 93, 95, 97. पण कंडिशन दिलेली आहे काय, विदाउट रिपिटेशन, त्यामुळे 99 आपण घेतलेलं नाही. किंवा 77, 55, किंवा 33, किंवा 22 हे नंबर इथं यूज केलेले नाहीत. विदाउट रिपिटेशन, रिपिटेशन न करता घ्यायचे आहेत. ओके, मग हे जे मिळालेले नंबर आहेत कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर त्याचा सॅम्पल स्पेस तयार झाला. सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती सॅम्पल पॉईंट मिळाले, 20. मग एन ऑफ एस इक्वल टू 20. आता इव्हेंट काय दिलेला आहे आपल्याला बघूया. इव्हेंट ए मध्ये कंडिशन आहे ऑड नंबर. आपण जो सॅम्पल स्पेस तयार केलेला आहे त्यातले ऑड नंबर खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आपल्याला. या कर्ली ब्रॅकेटमध्ये ते नंबर लिहायचे आहेत. मग कोणते कोणते नंबर येणार, 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. हे सर्व नंबर आपण त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत. टोटल किती आहेत ते, एन ऑफ ए 16 आहेत. आता प्रायोरिटी आपल्याला फाइंड आउट करायची ऑड नंबर येण्याची. मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती मिळाले, 16. एन ऑफ एस किती आहे, 20. 16 अपॉन 20 रेशियो काय मिळेल आपल्याला, सिम्पलेस्ट फॉर्म 4 अपॉन 5. आता इव्हेंट बी साठी पाहूया. इव्हेंट बी काय दिलेला आहे की ए मल्टिपल ऑफ 5, 5 टेबलमधले म्हणजे 5 पाड्यातले नंबर ह्यात कोणते कोणते आलेले ते काढायचे, त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. मग कोणते आलेत बघा, 25 आहे का आहे, 35 आहे, 75 आहे, 95 आहे. मग बी इव्हेंट बी मध्ये हे फक्त 4 नंबर आपण घेणार आहोत सॅम्पल पॉईंट. मग एन ऑफ बी इज इक्वल टू 4 असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी 4 आहे, एन ऑफ एस 20 आहे, 4 अपॉन 20 1 अपॉन 5. ओके, मग अशा पद्धतीने आपण इव्हेंट ए आणि इव्हेंट बी ची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केलेली. प्रोबॅबिलिटीमध्ये स्पोर्ट्स संबंधित जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण सोडवणार आहोत. आता ह्यामध्ये हॉकी टीमसाठी दिलेलं एक्झाम्पल आहे. इन ए हॉकी टीम देअर आर 6 डिपेंडर्स, 4 ऑफेंडर्स अँड 1 गोली. आउट ऑफ दीज 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. हे जे 6, 4 आणि 1 टोटल 11 प्लेयर दिलेले आहेत त्यातील एक कॅप्टन म्हणून त्याचं सिलेक्शन करायचं आहे. फाइंड द प्रायोरिटी ऑफ सिलेक्शन. मग प्रायोरिटी कशाची काढायची आपल्याला, फर्स्ट गोली विल बी सिलेक्टेड, गोली कॅप्टन होण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची. सेकंड डिफेंडर कॅप्टन होण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची. मग सुरुवातीला आपण सोल्युशनमध्ये सॅम्पल स्पेस तयार करणार आहे. मग सॅम्पल स्पेसमध्ये टोटल प्लेयर किती येणार आहेत, 11, 6 डिपेंडर, 4 ऑपेंडर अँड 1 गोली. टोटल झाले 11 प्लेयर्स, म्हणजेच एन ऑफ एस आपला टोटल काय असेल, 11 असेल. आता इव्हेंटचा विचार करूया. इव्हेंट एमध्ये आपल्याला काय त्यांनी विचारलेलं आहे की गोली हा कॅप्टन होण्याची प्रायोरिटी काय आहे. मग एन ऑफ ए 1 झाला कारण गोली तिथे एकच आहे. मग एकच असल्यामुळे आपण एन ऑफ ए तर 1 लिहिलेलं आहे. मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए तर 1 मिळाला आणि टोटल एन ऑफ एस किती आहेत, 11 आहेत. म्हणजे 11
1/11 ही झाली प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए ची. आता इव्हेंट बी पाहूया. इव्हेंट बी मध्ये काय विचारले की डिफेंडर हा कॅप्टन होण्याची प्रायोरिटी काय आहे. मग डिफेंडर टोटल किती आहेत, 6 आहेत. मग एन ऑफ बी 6 असेल तर प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी टोटल 6 आहेत, एन ऑफ एस टोटल 11 आहेत. 6/11 ही प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी ची असेल. यामध्ये कबड्डी हा एक गेम दिलेला आहे. आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम ए स्कूल, 200 विद्यार्थ्यापैकी 135 लाईक कबड्डी, 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा गेम आवडतो. अँड रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम, आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना कबड्डी हा गेम आवडत नाही. इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम फ्रॉम ऑल स्टुडंट्स, त्या 200 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याची जर निवड करायची झाली तर फाइंड द प्रायोरिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डज नॉट लाईक कबड्डी. तर कबड्डी हा गेम आवडणार नसलेला विद्यार्थी असे येण्याची प्रायोरिटी काय आहे ती फाइंड आउट करायची. मग सोल्युशनमध्ये सॅम्पल स्पेसमध्ये एकूण नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येणार आहेत, 200 इज का, कारण स्कूलमध्ये टोटल 200 स्टुडंट्स सांगितलेले आहेत. म्हणून देअर आर 200 स्टुडंट्स, मग एन ऑफ एस इक्वल टू 200. आता इव्हेंट काय सांगितलं आहे त्याच्या आधी आपण 200 स्टुडंट्स दोनमध्ये डिस्ट्रीब्युशन करू शकतो. स्टुडंट्स लाईक कबड्डी अँड स्टुडंट्स डू नॉट लाईक कबड्डी. मग स्टुडंट्स लाईक कबड्डी दिलेले आहेत 135. स्टुडंट डू नॉट लाईक कबड्डी, मग कबड्डी न आवडणारे विद्यार्थी किती असतील, 200 मधून म्हणजे 200 मधून 135 मायनस केल्यानंतर किती येतं, 65 हे जे स्टुडंट्स आहेत जे कबड्डी गेम त्यांना आवडत नाही. आता इव्हेंट काय विचारलं आहे आपल्याला, इव्हेंट ए आपण घेऊया इथे. स्टुडंट सिलेक्टेड डज नॉट लाईक कबड्डी, जो विद्यार्थी आपण निवडणार आहे की त्याला कबड्डी हा गेम आवडत नाही असे विद्यार्थी येण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची. मग एन ऑफ ए किती असते, 65, कारण ते तसे विद्यार्थी किती आहेत, 65 आहेत. मग प्रायोरिटी जर फाइंड आउट केली आपण तर पी ऑफ ए इव्हेंट ए साठी काय असेल, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती मिळाले, 65 मिळाले. एन ऑफ एस किती आहे, टोटल 200 आहेत. मग 65/200 जर 5 ने आपण डिव्हिजिबल केलं तर 13/40 म्हणजे 13/40 ही जी प्रायोरिटी आहे ही प्रायोरिटी कोणाची आहे, की जे स्टुडंट असे आहेत की ज्यांना कबड्डी आवडत नाही अशा विद्यार्थ्याची जी ती काय असणार आहे, प्रायोरिटी असणार आहे. ओके, एक्झाम्पल्स ऑन स्पोर्ट्स. यामध्ये आपल्याला बास्केटबॉल प्लेयर्सचे एक्झाम्पल दिलेले आहे. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वासिम, आकाश वेअर प्रॅक्टिसाइज द बॉल ड्रॉप इन द बास्केट. ते बास्केटमध्ये बॉल टाकण्याची प्रॅक्टिस करत आहेत. द प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन, वासिम अँड आकाश आर 4/5, 0.83 and 58% रिस्पेक्टिवली. म्हणजे इथे आपल्याला बास्केटबॉल टाकण्याची प्रायोरिटीची सक्सेस दिलेली आहे. मग जॉनसाठी आहे 4/5, म्हणजे जॉनसाठी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती फ्रॅक्शनमध्ये आहे. त्यानंतर वासिमसाठी दिलेली आहे 0.83, म्हणजे ती डेसिमलच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. आणि आकाशसाठी दिलेली आहे 58% दिलेली आहे. म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेल्या आहेत. हू हॅड द ग्रेटेस्ट प्रायोरिटी ऑफ सक्सेस, आणि आपल्याला विचारलं की यापैकी कोणाची प्रायोरिटी सक्सेस जास्त आहे. सोल्युशनमध्ये आपण पाहणार आहोत की आधी जी दिलेली प्रायोरिटी आहे इथं आपल्याला प्रायोरिटी फाइंड आउट करायची नाही, आपल्याला प्रायोरिटी दिलेली आहे त्यापैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे ही फक्त सांगायचं आहे. मग त्यासाठी प्रायोरिटी ऑफ इच प्लेयर इज कन्वर्टेड इन टू डेसिमल फ्रॅक्शन. तिन्ही प्रायोरिटी जे दिलेली आहेत तिघांच्या त्या आपण काय करूया, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. मग सुरुवातीला जॉन घेऊया. जॉनसाठी 4/5 ही व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचा जे डेसिमल पॉईंट व्हॅल्यू आहे ती किती येते, 0.8 येते. ओके, हे सॉल्व केल्यानंतर वासिमसाठी किती दिलेली आहे, 0.83, ती काही चेंज करायची गरज नाही, दिलेलीच आहे. आकाशसाठी 58% म्हणजे काय, डिवाइड बाय 100,
मग 58/100 म्हणजे किती 0.58. ओके, आता आपण काय करणार आहे 1, 2, 3 वरून त्याचा असेंडिंग कोण आहे तो सिक्वेन्स लावणार आहोत, म्हणजे 0.83, 0.8 आणि 0.58. तर ह्या पद्धतीने आपण त्याचे काय केलेले आहे, ऑर्डर लावलेली आहे. आता ही जी ऑर्डर आहे ती 0.83 हा कोणाचा साठी आहे व्हॅल्यू, वासिम. 0.8 कोण आहे, जॉन. 0.58 कोण आहे, आकाश. मग यामध्ये आपल्याला दिसतं की वासिमची जी प्रायोरिटी आहे ऑफ सक्सेसची ती काय आहे, जास्त आहे, म्हणजे ग्रेटेस्ट आहे. म्हणून आपण लिहिलेलं आहे द ग्रेटेस्ट प्रायोरिटी ऑफ सक्सेस फॉर वासिम इज फॉर वासिम, म्हणजे वासिमसाठी ही प्रायोरिटी काय आहे, जास्त आहे. एक्झाम्पल ऑन स्पिनिंग एरो, एक डिस्क असते, त्या डिस्कवर काही नंबर दिलेले असतात आणि त्या नंबरवरून एक एरो स्पिन होत असतो, फिरत असतो, त्यालाच आपण स्पिनिंग एरो म्हणतो. मग इन ए गेम ऑफ चान्स ए स्पिनिंग एरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे एक डिस्क आहे आणि त्या डिस्कवर 8 नंबर दिलेले आहे टोटल, तर त्यावर तो एरो स्पिन होत आहे. मग ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम, सर्व नंबरचं काय आहे, इक्वली लाईकली आउटकम्स आहे. फाइंड दी प्रायोरिटी ऑफ प्रायोरिटी दॅट इट विल रेस्ट ॲट, प्रायोरिटी फाइंड आउट करायची आहे. पहिली दिलेली आहे 8 नंबर येण्याची प्रायोरिटी, दुसरा दिलेला इव्हेंट ऑड नंबर येण्याची प्रायोरिटी, नंबर ग्रेटर दॅन 2 येण्याची प्रायोरिटी, आणि चौथा आहे नंबर लेस दॅन 9 येण्याची प्रायोरिटी. मग त्यासाठी सुरुवातीला सोल्युशनमध्ये बघूया आपण, सॅम्पल स्पेस काढायला पाहिजे. मग सॅम्पल स्पेस काय असणार आहे, जेवढे डिस्कवर नंबर असतील तेवढेच नंबर आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये येणार आहेत. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे कॉमा टाकून आपण लिहिणार आहोत आणि सॅम्पल स्पेस तयार करणार आहे. मग त्याच्यामध्ये असणारे सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉईंट मिळाले, 8 मिळाले. ओके, हा सॅम्पल स्पेस मिळाल्यानंतर आता पहिला इव्हेंट काय बघा, इव्हेंट 1 काय आहे, 8 नंबर येण्याची प्रायोरिटी. मग 8 नंबर या डिस्कवर किती वेळा येऊ शकतो, एकदाच येतो. म्हणजे आपण काय लिहिणार आहे, ते इव्हेंट ए मध्ये 8 नंबर हा एकदाच लिहिणार आहे. मग एन ऑफ ए 1 मिळाला, प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे 1/8. आता इव्हेंट बी काय विचारलंय बघा, ऑड नंबर. आता ह्यातले ऑड नंबर कोणते आहेत, 1, 3, 5, 7. मग हे नंबर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. इव्हेंट बी हा आपला तयार होईल आणि त्याच्यातले सॅम्पल पॉईंट काय असतील, 4 असतील. आणि हे 4 पॉईंट वर लिहायचे, सॅम्पल स्पेसमध्ये टोटल पॉईंट आहे ते खाली लिहायचे. 4/8 म्हणजे प्रायोरिटी ऑफ इव्हेंट बी, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म असेल 1/2. आता इव्हेंट सी साठी बघूया, इव्हेंट सी ची कंडिशन काय, नंबर ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठे नंबर कोणते आहेत, 3, 4, 5, 7, 6, 7, 8. ओके, हे सर्व नंबर आहेत. मग हे सर्व नंबर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत, तर ते किती झाले टोटल, 6 झाले. मग 6 एन ऑफ सी किती व्हॅल्यू मिळाली, 6. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 6/8 म्हणजे 3/4. आता इव्हेंट डी, चौथा इव्हेंट दिलेला आहे, नंबर लेस दॅन 9, 9 पेक्षा कमी येणारे नंबर. मग 9 पेक्षा सर्व नंबर हे 9 पेक्षा कमीच आहेत, म्हणजे पूर्ण जे सॅम्पल स्पेसमध्ये सगळे नंबर असणार तेच ह्या इव्हेंटमध्ये येणार आहेत. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, मग टोटल 8 नंबर झाले. 8/8 प्रायोरिटी काय मिळाली, 1 मिळाली. एक्झाम्पल ऑन 52 प्लेइंग कार्ड्स. आता आपल्याला इथं 52 प्लेइंग कार्ड्स हे आधी सुरुवातीला समजून घ्यावे लागतील. ह्यामध्ये टोटल 52 जे आहेत त्याचे आपण डिस्ट्रीब्युशन कसे करणार आहोत बघा, की डायमंडचे 13 असतात, हार्डचे 13 असतात, हे दोन्ही रेड कलरचे असतात. पुढे स्पेडचे 13 असतात आणि क्लबचे 13 असतात, हे दोन्ही ब्लॅक कलरचे असतात. मग टोटल जर रेड कलर जर विचारले घेतले तर टोटल 76 असतील, आणि टोटल जर ब्लॅक कलरचे विचारले घेतले तर टोटल किती असतील, 26. आणि हे टोटल दोन्ही मिळून किती असतील, 52 कार्ड्स. मग यामध्ये ही सिक्वेन्स असणार आहे प्रत्येकामध्ये तीच असणार आहे, एस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत. आणि मग त्यानंतर पुढचे 3 असणार आहे, जॅक, क्यून आणि किंग, हे 3 असणार आहेत. मग प्रत्येकामध्ये सेम तसा पॅटर्न असणार आहे. ओके, आता जे खाली मी बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये टोटल
3333 टोटल 12 फेस कार्ड आहेत, म्हणजे हा जो एस आहे या एसला फेस कार्डमध्ये इन्क्लूड करत नाहीत, फक्त जॅक क्यून आणि किंग प्रत्येकाचे 3-3-3 असे 12 कार्ड फेस कार्डमध्ये असतात. ओके, ही झाली त्याचे इंट्रोडक्शन. आता आपल्याला एक्झाम्पल काय दिले ते पाहूया. ए कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम ए पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. जे पत्ते पिसलेले आहेत त्यातून एक कार्ड आपल्याला काढायचा आहे किंवा त्यांनी काढलेला आहे. फाइंड द प्रायोरिटी दॅट कार्ड ड्रॉन इज. आता जे कार्ड आपण काढलेलं असेल त्या कार्डमध्ये एस कार्ड येण्याची प्रायोरिटी, स्पेड येण्याची प्रायोरिटी, रेड कार्ड येण्याची प्रायोरिटी अँड फेस कार्ड येण्याची प्रायोरिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग सुरुवातीला सोल्युशनमध्ये आपण सॅम्पल स्पेस तयार करतो. मग सॅम्पल स्पेसमध्ये टोटल जे 52 प्लेइंग कार्ड्स आहेत ते सर्व आपण इथे घेतलेले आहेत. मग 52 प्लेइंग कार्ड्स असणार आहेत ते आपण हे एक्झाममध्ये काही तयार करणार नाही आहे, फक्त डायरेक्ट काय येणार आहे 52 प्लेइंग कार्ड्स. मग यन ऑफ एस इज इक्वल टू 52. आता आपण एक एक इव्हेंट घेत जाऊ. मग पहिली कंडिशन काय दिली बघा, इव्हेंट ए मध्ये अँड एस म्हणजे एस कार्ड येण्याची प्रायोरिटी काय आहे बघा. मग टोटल एस कार्ड किती आहेत, 4 आहेत, म्हणून यन ऑफ ए इज इक्वल टू 4. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू यन ऑफ ए अपॉन यन ऑफ एस, हे मिळाले 4. टोटल आहेत 52 कार्ड्स, म्हणजे याला आपण जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळतं, 1/13. हे इव्हेंट ए झाला. आता इव्हेंट सेकंड काय दिलाय, स्पेड कार्ड मिळण्याची प्रायोरिटी. मग स्पेड कार्ड किती आहे टोटल, तर सर टोटल स्पेड कार्ड किती आहेत, 13 आहेत. हे सर्व सगळे काय आहेत, 13 स्पेड कार्ड आहेत. ओके, मग स्पेड कार्ड जर 13 असतील तर प्रायोरिटी काय असेल बघा, पी ऑफ बी इज इक्वल टू यन ऑफ बी अपॉन यन ऑफ एस 13/52. आता 13 टेबलमध्ये हे दोन्ही व्हॅल्यू आहेत, 1/4 ही काय असणार, प्रायोरिटी ऑफ इव्हेंट डी. थर्ड इव्हेंट बघा काय आहे, इव्हेंट सी, एक रेड कार्ड, म्हणजे रेड कार्ड येण्याची प्रायोरिटी काय अशी विचारलेली आहे. मग रेड कार्ड कोणते असतात, डायमंडचे सर्व आणि हार्टचे सर्व. मग टोटल आहेत 26, डायमंडचे 13 आणि स्पेडचे 13, सॉरी हार्टचे 13 आणि डायमंडचे 13, हे टोटल किती झाले, 26. मग यन ऑफ सी इज इक्वल टू 26. मग प्रायोरिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 26/52, 1/2. आता लास्ट इव्हेंट काय आहे, ए फेस कार्ड. फेस कार्ड कोणते म्हणून सांगितले मी, हा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सगळे जे काय आहेत ते फेस कार्ड आहेत, हा एस हा फेस कार्डमध्ये नसतो. ठीक आहे, मग हे टोटल किती आहेत, 12 आहेत. टोटल किती आहेत, 12 आहेत. मग टोटल फेस कार्ड 12 आहेत, तर प्रायोरिटी ऑफ इव्हेंट डी इज इक्वल टू 12/52. आपला हा सिम्पलेस्ट फॉर्म काय असेल, 3/3. अदर टाईपचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक रेक्टॅंग्युलर गार्डन दिलेलं आहे आणि त्या गार्डनमध्ये एक लेक आहे, सर्क्युलर लेक दिलेला आहे. मग एक्झाम्पल आपण रीड करूया. लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टॅंग्युलर गार्डन आर. त्या रेक्टॅंग्युलर गार्डनची डायमेन्शन आपल्याला दिलेली आहेत. लेंथ आहे 77 मीटर अँड ब्रेथ आहे 50 मीटर. पुढे देअर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन. एक सर्क्युलर लेक आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याचा डायमीटर आहे 14 मीटर. डायमीटर किती आहे, 14 मीटर. आता त्या रेक्टॅंग्युलर गार्डनच्या बाजूस एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून एक टॉवेल वाऱ्यामुळे येऊन पडलेला आहे त्या गार्डनमध्ये. मग तो जो टॉवेल आहे तो टॉवेल त्या सर्क्युलर लेकमध्येच पडण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आपण पुढे वाचूया. ड्यू टू विन ए टॉवेल फ्रॉम ए टेरेस ऑन ए नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. तो टॉवेल गार्डनमध्ये येऊन पडलेला आहे. देन फाइंड द प्रायोरिटी ऑफ इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. मग प्रायोरिटी कशी फाइंड आउट करायची आहे, तो टॉवेल लेकमध्ये पडण्याची पॉसिबिलिटी काय असेल त्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची आहे. मग सुरुवातीला आपण सोल्युशनमध्ये दोन जे दिलेले हे असतील डायग्राम दिलेले आहे, रेक्टॅंग्युलर एक आहे आणि सर्कल आहे, तर त्याची डायमेन्शन घेऊया. मग रेक्टॅंग्युलर रेक्टॅंगल गार्डनसाठी डायमेन्शन काय दिलेले आहेत,
लेंथ 77 मीटर एंड ब्रेथ 50 मीटर। मग त्याचा टोटल एरिया जो आपण काढणार आहोत तो टोटल एरिया म्हणजे काय असणार आहे, एन ऑफ एस। ओके, मग टोटल एरिया आपण कसा काढणार आहे, रेक्टेंगलचा एरिया कसा असतो, लेंथ इंटू ब्रेथ। मग एन ऑफ एस इज इक्वल टू एल इंटू बी, एल दिलेला आहे 77, ब्रेथ दिलेली आहे 50 मीटर। मग दोघांचा प्रोडक्ट किती आला, 3850 मीटर स्क्वेअर। ओके, मग ह्या पद्धतीने आपण एन ऑफ एस तयार करून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, इव्हेंट जो आहे आपला सर्क्युलर लेकमध्ये टॉवेल पडण्याची प्रोबेबिलिटीचा, तो इव्हेंट काढण्यासाठी आपल्याला सर्क्युलर लेकचा एरिया काढणे गरजेचं आहे। मग सर्क्युलर लेकसाठी आपल्याला डायमेन्शन काय दिलेलं आहे, डायमीटर किती आहे तो 14 मीटर। मग डायमीटरचा हाफ काय असते, रेडियस। मग 14 हाफ किती येणार, 7 मीटर। ओके, मग सर्क्युलर लेकचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर। मग पायची व्हॅल्यू असणार आहे 22/7, आणि आरची व्हॅल्यू आर स्क्वेअर असल्यामुळं 7 टू टाइम्स लिहायचं असतं। ओके, मग यातला 1/7 ह्या 1/7 जाणार, आणि 22/7 किती येणार, 154 मीटर स्क्वेअर। मग आपल्याला टोटल एरिया मिळालेला आहे त्यालाच आपण एन ऑफ एस म्हणणार आहोत, आणि सर्क्युलर लेकचा एरिया जो मिळालेला आहे त्याला आपण एन ऑफ ए मिळणार आहे, तो आपला इव्हेंट आहे। मग तो त्या दोघांचा रेशियो घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, प्रायोरिटी ऑफ इव्हेंट ऑफ टॉवेल फेल इन द लेक। ओके, मग आपण प्रायोरिटी ऑफ ए म्हणजे आपल्या इव्हेंटची प्रायोरिटी काढण्यासाठी आपण काय करणार आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस। एन ऑफ ए किती मिळालं आपल्याला, एरिया ऑफ लेक 154, आणि एन ऑफ एस किती मिळालं, 3850। ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे, 1/25। ओके, मग हीच आपली काय असणार आहे प्रायोरिटी, कसली प्रायोरिटी, टॉवेल फेल इन द लेक। अदर टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण बलूनचं एक्झाम्पल आज स्टडी करणार आहोत। मग एक्झाम्पलला रीड करूया आपण, ए बलून वेंडर हॅज 2 red, 3 blue and 4 green बलून्स। एक बलून वेंडर आहे, त्याच्याकडे 2 red, 3 blue and 4 green बलून्स आहेत। ओके, ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम ॲट रॅन्डम। तो त्या टोटल जे 2, 3, 4 जे 9 बलून्स आहेत त्यातला एक चूज करणार आहे। कशासाठी चूज करणार आहे, टू गिव इट टू प्रणाली। एक प्रणाली नावाची मुलगी आहे, तिला तो एक बलून तो देणार आहे। मग त्यामधून तो एक चूज करणार आहे रॅन्डमली। तर प्रायोरिटी काय विचारली होती आपल्याला, व्हॉट इज द प्रायोरिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स। प्रायोरिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे कशाची, ए रेड बलून म्हणजे तो बलून जो चूज करणार आहे त्यात तो रेड येण्याची प्रायोरिटी काय असणार आहे। पुढचा आहे इव्हेंट ब्ल्यू बलून, त्यातला ब्ल्यू बलून त्या प्रणालीला जाण्याची प्रायोरिटी काय आहे, आणि ग्रीन बलून जाण्याची प्रायोरिटी काय आहे। मग आपण सुरुवातीला सॅम्पल स्पेस तयार करणार आहोत। मग सॅम्पल स्पेसमध्ये एकूण बलून किती आहेत, 9 आहेत, 2 red balloon आहेत, 3 blue and 4 green आहेत। मग रेडसाठी सिम्बॉल आर यूज करूया, ब्ल्यूसाठी आपण बी यूज करूया, आणि ग्रीनसाठी आपण जी यूज करूया। मग सॅम्पल स्पेस तयार करत असताना रेडसाठी जर 2 red दिले असतील तर R1, R2 लिहायचे, जर 3 blue दिले असतील तर B1, B2, B3 लिहायचे, आणि 4 green दिले असतील तर G1, G2, G3, G4। मग टोटल हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर त्याचा काय होतो, सॅम्पल स्पेस तयार होतो। मग सॅम्पल स्पेसमध्ये एकूण बलून किती झालेत, किंवा सॅम्पल पॉईंट किती आहेत, 9, एन ऑफ एस इक्वल टू 9। आता इव्हेंट फर्स्ट काय आहे बघा, इव्हेंट ए मध्ये ए रेड बलून, रेड बलून येण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची आहे। मग टोटल रेड बलून आहे तर किती, 2 आहे सॅम्पल स्पेसमध्ये। मग ते आपण इव्हेंट ए मध्ये लिहिणार आहोत, R1 आणि R2। एन ऑफ ए किती मिळाले, 2 मिळाले। मग पी ऑफ ए, मग ए ची इव्हेंटची प्रायोरिटी फाइंड आउट करताना एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, मग एन ऑफ ए 2, एन ऑफ एस 9, म्हणजे प्रायोरिटी काय मिळाली आपल्याला, 2/9। आता इव्हेंट बी साठी ब्ल्यू बलून येण्याची प्रायोरिटी फाइंड आउट करायची आहे। मग ब्ल्यू बलून आहेत किती, 3 आहेत। ओके, हे 3 आहेत। मग 3 balloon ह्या ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर तो बी चा सेट तयार होतो। मग त्यामध्ये सॅम्पल पॉईंट किती मिळाले, 3 मिळाले, एन ऑफ बी इज इक्वल टू 3। आता प्रायोरिटी ऑफ बी काय असणार आहे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ बी किती आहे, 3, एन ऑफ एस किती आहेत, 9 आहेत, 3, 9 म्हणजे 1/3। आता लास्ट इव्हेंट काय, इव्हेंट सी,
एक ग्रीन बलून, ग्रीन बलून ची प्रायोरिटी फाइंड आउट करायचे, मग ग्रीन बलून आहेत किती, टोटल 4 आहेत, ओके। मग सी या सेट मध्ये ते चार ग्रीन सिम्बॉल लिहायचे, G1 G2 G3 G4, मग एन ऑफ सी इज इक्वल टू 4 होणार। मग पी ऑफ सी प्रायोरिटी फाइंड आउट करताना पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ एस, मग एन ऑफ सी ची व्हॅल्यू आहे 4, एन ऑफ एस ची व्हॅल्यू आहे 9। अशा पद्धतीने आपण 3 इव्हेंटसाठी प्रायोरिटी फाइंड आउट केलेली आहे। अदर टाइप्स जी एक्झाम्पल आहेत त्यामध्ये आपण आज हे छोटे छोटे 4 एक्झाम्पल्स आज स्टडी करणार आहोत। तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक स्टार दिलेला आहे, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट ए प्रोबॅबिलिटी। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही हे दाख सांगायचं आहे। मग सुरुवातीला ऑप्शन आहे 2/3, 2/3 मीनिंग होतं 0.6666, ओके। मग 0.666 हा 0 to 1 या रेंजमध्ये आहे, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करते। सेकंड ऑप्शन आहे 1.5 हा नंबर जो आहे तो 1 ग्रेटर आहे, त्यामुळे प्रोबॅबिलिटी ही 1 मोठी असत नाही, त्यामुळे हा ऑप्शन काय असणार आहे, रिप्रेझेंट न करणार आहे। म्हणजेच आपला ऑप्शन बी 1.5 कॅनॉट रिप्रेझेंट ए प्रोबॅबिलिटी। नेक्स्ट आर्ग्यू आपण, इफ एन ऑफ ए इज इक्वल टू 2 अँड पी ऑफ ए इज इक्वल टू 1/5 देन फाइंड एन ऑफ एस। म्हणजे एन ऑफ एस आणि एन ऑफ ए आणि एन ऑफ पी हे 3 एका फॉर्म्युल्यामध्ये बसतात, ते फॉर्म्युला काय, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस। मग पी ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/5, एन ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे एन ऑफ एस। मग आपण कॅल्क्युलेशन करूया, पी ऑफ ए 1/5, एन ऑफ ए 2, एन ऑफ एस फाइंड आउट करायचं आहे। हा एन ऑफ एस इकडे घेतल्यानंतर एन ऑफ एस इज इक्वल टू हा 2 to 5 हा मल्टीप्लाय होईल, 2 × 5 10 येणार। ऑप्शन आहे का, आहे, ऑप्शन ए हा 10 आहे, ओके। पुढे आपण तिसरा स्टार पाहूया, जोसेफ केप 26 कार्ड्स इन ए कॅप, एका कॅपमध्ये त्याने 26 कार्ड इंग्लिश लेटरचे लेटर लिहून त्या कॅपमध्ये ठेवलेले आहेत। तर टोटल कार्ड किती आहेत, 26 कार्ड आणि एक प्रत्येक कार्डवर काय आहे, बेरिंग 1 इंग्लिश लेटर ऑन ईच कार्ड, एक लेटर एका कार्डवर, दुसरं लेटर दुसऱ्या कार्डवर, अशा पद्धतीने 26 कार्ड त्या कॅपमध्ये ठेवलेले आहेत। ऑन ईच कार्ड पुढे 1 इज ड्रॉन ॲट रॅन्डम आणि त्यातला एक कार्ड तो घेणार आहे। व्हॉट इज द प्रायोरिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ वॉवेल कार्ड, मग त्यामध्ये वॉवेल कार्ड येण्याची प्रायोरिटी काय आहे हे विचारलेलं आहे। मग आपण बघितलं तर देअर आर किती, 26 कार्ड असल्यामुळे एन ऑफ यस हा सॅम्पल स्पेस आपला काय असणार आहे, 26 असणार आहे। मग इव्हेंट आहे वॉवेल कार्डचा, मग वॉवेल कार्डसाठी आपल्याला इंग्लिश लेटर जे आहे त्यामध्ये वॉवेल कोणते असतात, ए ई आय ओ यू, मग ए ई आय ओ यू हे आपल्या इव्हेंटमध्ये येणार आहेत आणि ते किती आहे, टोटल 5 आहेत। मग इव्हेंटची प्रायोरिटी काय असणार आहे, P ऑफ A इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ ए आहे 5, एन ऑफ एस आहे 26, म्हणजे प्रायोरिटी आपल्याला ओवेल येण्याची काय असणार आहे, 5/26। पुढे स्टार आहे, इच कार्ड बियर्स 1 लेटर फ्रॉम वर्ड मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स जो वर्ड आहे त्यामधल्या प्रत्येक लेटर काढून असे काय केलेले आहेत, कार्ड तयार केलेले आहेत। द कार्ड्स आर प्लेस्ड ऑन ए टेबल अप साईड डाऊन आणि ते कार्ड सगळे काय केलेले, टेबलवर ठेवलेले आहेत। फाइंड द प्रायोरिटी दॅट कार्ड ड्रॉन बियर्स द लेटर यम, मग ते जे कार्ड आपण घेणार आहोत त्यातून एक उचलणार आहोत त्यामध्ये यम येण्याची प्रायोरिटी काय आहे हे विचारलेलं आहे। पुढे यस, आता आपण सुरुवातीला सॅम्पल स्पेस तयार करूया। सॅम्पल स्पेसमध्ये काय करायचं, अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं की वर्ड आहे आणि त्या वर्डचं जर आपल्याला कार्ड केलेले असे दिसत असेल तर सरळ काय करायचं, कर्ली ब्रॅकेटमध्ये तो वर्ड लिहायचा, लिहिताना फक्त स्पेस ठेवून लिहायचा आणि त्या स्पेसमध्ये कॉमा टाकत जायचं, मग तो पूर्ण सर्व वर्ड काय असणार आहे, आपला सॅम्पल स्पेस असणार आहे। मग ते टोटल किती लेटर आहेत ते मोजायचे, किती आहे टोटल, ही सगळी 11 लेटर आहेत, म्हणजे एन ऑफ एस हा 11 झाला। आता इव्हेंट काय दिलेला आहे आपल्याला, की कार्ड जे आपण ड्रॉ करणार आहे ते लेटर यम
असण्याची प्रायोरिटी काय आहे विचारले. मग य ए से इव्हेंटमध्ये आपल्याला टोटल किती हे एम लेटर दिसतात बघा, दोन. मग आपण दोनच घेणार आहोत. मग यन ऑफ ए किती मिळाला, टू मिळाला. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू यन ऑफ ए अपॉन यन ऑफ एस. मग यन ऑफ ए किती आहे, टू आहे. यन ऑफ एस किती आहे, इलेवन आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय मिळाली, टू अपॉन इलेवन.